आदरणीय पवार साहेबांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्यानंतर छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले या सर्वांना या ठिकाणी हार या ठिकाणी घालण्यात आलेले आहे. व्यासपीठावरती आदरणीय साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. धन्यवाद आदरणीय साहेब, आपलं पुनश्च या ठिकाणी व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत करतो. साहेब मावळच्या सभेनंतर आज परत एकदा असा योग आलाय, माझं भाषण चालू होताना आपण परत एकदा या स्टेजवर आलात. खरोखर मी भाग्यवान आहे की पवार साहेबांसारख्या एवढ्या मोठ्या नेतृत्वासमोर एक छोटीशी भूमिका मांडण्याची संधी या ठिकाणी मिळते. आदरणीय साहेब, मुख्यमंत्री असताना मी आपल्याला सांगत होतो, साहेब मुख्यमंत्री असताना मुंबईमध्ये त्या ठिकाणी बॉम्ब ब्लास्टचा विषय झाला. साहेबांनी 7 दिवसांमध्ये मुंबई पूर्वपदावर आणून त्या ठिकाणी मुंबईला सुरक्षित आणि व्यवस्थित करण्याचं काम साहेबांनी केलं. त्यानंतरचा विषय आपल्याला सांगू इच्छितो, लातूर जिल्ह्यामध्ये किल्लारीला भूकंप झाला. तो भूकंप झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी सुद्धा आदरणीय साहेबांनी किल्लारीच्या पुनर्वसनचा महत्वाचा भूमिका घेतली आणि त्या ठिकाणी काम केलं. साहेब आपल्यासारखं नेतृत्व हॅलो सर धन्यवाद या ठिकाणी मला बोलायची संधी दिलीत. माझ्या मराठवाड्यातल्या बाकीचे सर्व कार्यकर्ते आणि आमच्या भागातले सर्व मतदार या ठिकाणी जे आहेत ते येत्या 29 तारखेला डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना धन्यवाद मतदान करून घड्याळ्या चिन्हासमोर बटन दाबून त्यांना विजयी करा एवढं आवाहन करून मी माझ्या विराट सभेच्या निमित्तानं खेड तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार आदरणीय दिलीपांना मोहिते पाटलांचं आगमन होतं. आपलं स्वागत. आज या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय, शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, आरपीआय कवाडे गट, खोबरागडे गट, गवई गट या मित्र पक्षांचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आजच्या या विराट सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आपणा सर्वांचे लाडके नेते, केंद्रीय माजी कृषी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि जाणता राजा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं आपण जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी हार्दिक स्वागत करूया. मी पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय विष्णूकाका हिंगे पाटील, मानसिंगराव पाचूनकर आणि कार्याध्यक्ष बाळासाहेब बानकेले यांना विनंती करतो की आपण आदरणीय पवार साहेबांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत कराव. त्यानंतर आपले लोकप्रिय उमेदवार डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे यांचा सत्कार, आपणा सर्वांचे लाडके नेते आणि या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे ज्यांच्यावरती संपूर्ण धुरा अवलंबून आहे ते आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांनी डॉक्टर अमोलजी कोल्हे यांचा या ठिकाणी सत्कार करावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आदरणीय पवार साहेबांचा डॉक्टर अमोल कोल्हे यांचा घोषणा जोरात द्या, घोषणा जोरात द्या. राष्ट्रवादी पक्षाचा, राष्ट्रवादी पक्षाचा. या सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रदीपजी गारटकर, माजी अध्यक्ष जालिंद्रभाऊ कामटे, त्याचप्रमाणे माजी आमदार पोपटरावजी गावडे साहेब, काकासाहेब पलांडे, त्याचप्रमाणे रामजी कांडगे साहेब, दिलीपरावजी ढमढेरे, या विभागाचे निरीक्षक भगवानरावजी साळुंके, शेजारच्या खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीपराव मोहिते पाटील, तसेच गणपतरावजी फुलवडे, युवा नेते
अतुल शेठ बेनके, सत्यशील शेरकर, संजयजी काळे, किशोर शेठ दांगट, सन्माननीय खेड तालुक्यामधून उपस्थित असणारे देवेंद्रजी बुट्टे पाटील, बाबासाहेब राक्षे, पक्षाचे खेड तालुक्याचे अध्यक्ष कैलासराव सांडवोर, जुन्नरचे अध्यक्ष पांडुरंगजी पवार, व्यासपीठावर उपस्थित असणारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, आपल्या महाआघाडीतील सर्व पक्षांचे नेते मंडळी, सर्व पदाधिकारी, बंधू भगिनी, पत्रकार बांधवांनो, कोणाचा नामोल्लेख राहिला तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मला आपणा सर्वांना स्टेजवरील उपस्थितांना विनंती आहे की पत्रकार डाव्या बाजूला बसलेले आहेत, आपण कृपया माग त्या ठिकाणी थांबाव. की 2014 लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय पवार साहेबांनी माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला, सामान्य कुटुंबामधील एका तरुणाला या मतदारसंघाची उमेदवारी दिली. पहिलवान मंगलदास बांदल यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत करतो. आणि एक देशामध्ये मोदी नावाचं वावटळ उठलं आणि त्यांनी लोकांना जी स्वप्न दाखवली त्या स्वप्नांना जनता भुलली आणि देशामध्ये मोदी सरकार स्थापन त्या ठिकाणी झालं. आणि या शिरूर लोकसभा मतदारसंघामधील त्यावेळेचे असणारे उमेदवार, आताचे खासदार सन्माननीय शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विनंती केली पवार साहेब या जनतेला की या परिसरामध्ये वळसे पाटील मंत्री आहेत, केंद्रामध्ये आमचं सरकार येणार, मला त्या ठिकाणी मंत्रीपद मिळेल. 10 वर्ष लोकांनी 2004 सालापासून 14 पर्यंत त्यांना संधी दिली. या परिसरातील जनतेला देखील वाटलं की हे उद्या निवडून आल्यानंतर केंद्रामध्ये मंत्री होतील आणि या विभागाला केंद्रातला मंत्री त्या ठिकाणी मिळेल. निवडून आले परंतु तसं काही घडलं त्या ठिकाणी नाही. परंतु आज या उपस्थित आतंग अशा जनसमुदायाच्या साक्षीनं मी आपणाला सांगतो की ज्याला त्या ठिकाणी अहंकार निर्माण झालेला आहे की माझ्या समोर उभं राहायला या ठिकाणी कुणी देखील नाही. बराक ओबामा अमेरिकेतून येऊन उभे राहिले तरी ते माझ्या पुढे टिकाव धरू शकत नाही. परंतु आज रोजी तुम्ही या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हेन सारखा एक तरुण सक्षम उमेदवार त्या ठिकाणी दिलेला आहे आणि यावेळी या शिरूर लोकसभा मतदारसंघामधील तमाम जनता आपल्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने त्या ठिकाणी विजयी केल्याशिवाय राहणार नाही, हे मी आपणाला सांगतो. आंबेगाव तालुक्याची भूमिका स्पष्ट करत असताना मी सांगतो की आंबेगाव विधानसभा मतदारसंघामधून किमान आपल्या उमेदवाराला 10,000 मताधिक्य आम्ही दिल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही, हे देखील आपणाला सांगतो. मी बोलून आपला सर्वांचा अधिक वेळ या ठिकाणी घेऊ इच्छित नाही. गेले 15 दिवस आपण सर्वांनी तन मन धनाने या उमेदवाराला मदत त्या ठिकाणी केली आणि आज या प्रचंड अशा जनसमुदाय पाहिल्यानंतर आपला उमेदवार निश्चित त्या ठिकाणी विजय होईल. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये या उमेदवाराने ज्या काही भूलथापा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी दिल्या, राज्यातील भाजप शिवसेना युतीमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धवजी ठाकरे यांचा कलगीतुरा कशा पद्धतीनं चालू होता हे तुम्हाला मी आता या ठिकाणी दाखवतो, दाखवरे तो व्हिडिओ. स्वार्थ स्वार्थ आणि स्वार्थ, हाची धर्म हेची कर्म, त्यासाठी उभ्या महाराष्ट्राला वेठीच धरणारी ही भाजप सेना युती. पार्टी विथ डिफरन्स म्हणजे काय, सगळे जे काय गुंड आहेत ते पक्षामध्ये घेत आहेत. ती भगवा झेंडा घेऊन हप्ता वसुली करायची. शिवसेनेला 50 वर्ष झाली, त्यातली 25 वर्ष आमची युतीमध्ये चढली. 25 वर्ष आमच्या भरोश्यावर तुमचा महापौर तयार केला. पहिली पारदर्शकता मला राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या कारभारात आणावी लागेल. आता कोणीतरी म्हणाला की म्हणाले आमची मैत्री पाहिली पण वाघाचा पंजा नाही पाहिला. आता वाघाचा पंजा आम्हाला काय दाखवता हो? मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे. हमें आज मंदिर
बनने की तारीख चाहिए। ब्रेकिंग न्यूज देते आम्ही टीव्ही समोर बसतो, ब्रेकिंग न्यूज। थोड्याच वेळात उद्धवजी ठाकरे यांची सभा सुरू, मग त्या सभेमध्ये काय होतं? तुझा भवानीची रेकल, ढाण्या वाघ, खंजीर, हिंदू, लांड्या, अखंड महाराष्ट्र। भविष्यामध्ये शिवसेना एकटी महाराष्ट्रवादी भगवा फडकवेल। आता याच्या पुढे मी युतीसाठी कोणाही दारामध्ये कटोरा घेऊन जाणार नाही। बाळासाहेबांना श्रद्धांजली। कट्टर, मावळा, कावळा, पाकड्या, वाघ, शेपूट, शिवळा, शिवबंधन, छाताडे, मशाल, गंगटोक, वाढभरारी, वाघनखे, वज्रमूठ, बलिदान, आहुती। अयोध्येला मी एवढ्यासाठी गेलो होतो की जो कुंभकर्ण झोपलेला आहे त्या कुंभकर्णाला मी जाग करायला गेलो होतो। संपली, जय महाराष्ट्र। शिवसैनिक घरी चाललेत, अरे विकासाचं काय? सोलापूरमध्ये एकनाथ खडसे गेले होते आणि ते बोलले होते की आता उरली सुरली शिवसेना ही संपवून टाका। अरे तुझ्या 700 पिढ्या, तर त्या पिढ्यांना गाडून तुझ्या छाताडावरती भगवा लावेल एवढी हिम्मत आणि मर्द माझ्या शिवसेनेमध्ये आहे। काय तुमची भाषा आहे? दोस्ती दुश्मनी थी दडला यांचा स्वार्थ। उघडा डोळे मतदारांनो, आणखी नको बळी। ओळखा यांचं खरं रूप, करण्या बंद ही जीवघेणी खेळी। भाजप सेना दोघे ठरविती, खेळ खेळूया गमतीचा। जुमलेगिरीतून फोकस मारू, गेम करूया रयतेचा। भारतीय जनता पार्टी पहिला यांचा हा कलगीतुरा पुराना अगर कोई साथी है तो शिवसेना और पहिला यांचा कलगीतुरा। आणि काय घडलं? मातोश्रीवरती एकमेकांची गळा भेट झाल्यानंतर पुन्हा आता एकमेकाच्या सुरात सूर मिसळायला ही लबाड मंडळी त्या ठिकाणी सुरुवात त्यांनी केली। बैलगाड्याच्या शर्यती संदर्भामध्ये खासदार आढळराव पाटील यांना बोलण्याचा नैतिक अधिकार त्या ठिकाणी नाही। त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की 2017 जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काय बोलले तुम्ही जुन्नर मध्ये, दाखव रे तो व्हिडिओ। बैलगाडा शर्यत चालू होणारच आहे, काळजी करू नका। आणि याच्यासाठी कोणाचं श्रेय नाहीये। उद्या कुणी सांगेल की मी राजीनामा देऊ कोणी सरकार, अरे आचारसंहितेच्या नंतर बैलगाडी चालू होणार आहे। आणि ते ह्यासाठी होणार आहे की तामिळनाडूतल्या जनतेने आवाज उठवला म्हणून महाराष्ट्रातला मुख्यमंत्री झोपला होता का? महाराष्ट्रातला मुख्यमंत्री झोपला होता का? महाराष्ट्रातला मुख्यमंत्री झोपला होता का? रावसाहेब दानवे बैलगाड्याचं त्याला काही माहिती नाही, काही संबंध नाही। आणि तो जाहीर करतोय की आचारसंहितेनंतर, अरे तुम्हाला करावंच लागणार आहे। या जिल्ह्यातल्या ह्या शेतकऱ्यांच्या रेट्याच्या पुढे सरकार काही मोठं नाहीये। या फेब्रुवारी महिन्याच्या अखेर किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये बैलगाडा शर्यती चालू झाल्या पाहिजे, चालूच होती। शर्यती चालू जर झाल्या नाही तर माझा ग्रामीण महाराष्ट्रातला शेतकरी आणि हे सरकार आम्ही बघून घेऊ, मग काय करत या सरकार। तेव्हा आता तुम्ही ठरवायचंय का यांचं काय त्या ठिकाणी करायचं येत्या 29 तारखेला, हा निर्धार तुम्ही पक्का करायचा आहे। आणि बैलगाडा जर सुरू करणार असतील तर ते फक्त हा जाणता राजा आदरणीय पवार साहेब सुरू करू शकतात, अन्य कोणाचं त्या ठिकाणी काम नाही। या पुन्हा नाशिक रस्त्याच्या संदर्भामध्ये 15 वर्ष जनतेला झुलवत त्या ठिकाणी ठेवलं। शेजारच्या मतदारसंघामधील सिन्नर असेल, नाशिक असेल, तेथील काम त्या ठिकाणी पूर्ण झालं। प्रश्न राहिला खेडचा बायपास, मंचरचा बायपास, कळंबचा बायपास, नारायणगावचा बायपास। साहेब, आचारसंहिता लागणार होती म्हणून घाईघाईनं नारायणगावला त्यांनी जनतेच्या समोर त्या ठिकाणी रस्त्याचं भूमिपूजन केलं। आणि हे लबाड खोटं बोल, पण रिटून बोल, काय बोलले लाव रे व्हिडिओ। राहिला प्रश्न नॅशनल नाही तात्या, 2 महिन्यामध्ये तुमचा, 2-2.5 महिन्यामध्ये तुमचा नारायणगावचा बायपास चालू होईल। 2 महिन्यामध्ये तुमचा, 2-2.5 महिन्यामध्ये तुमचा नारायणगावचा बायपास चालू होईल याची आपल्याला खात्री देतो। टेंडर झालंय, 8-10 जानेवारीला त्याचं टेंडर ओपनिंग आहे। त्याच्यानंतर 15 दिवस जरा 25 जानेवारीला काम चालू होईल। आणि त्याच्यानंतर महिन्यात दीड महिन्यानं काम पूर्ण होऊन बायपास आपला उघडं खुला होईल याची आपल्याला खात्री आहे। शेजारच्या जुन्नर तालुक्यातील आमदारांना खूप मोठा आता त्यांच्याबद्दल कळवळा त्या ठिकाणी निर्माण झालाय। आणि एवढं प्रेम त्यांचं उतू त्या ठिकाणी चाललंय। पण त्यांना देखील मी या ठिकाणी आवर्जून सांगतो
की हेच खासदार तुमच्याबद्दल काय बोलले, लाव रे व्हिडिओ. खरं म्हणजे शरद सोनवणे त्याच्या शब्दावर विश्वास ठेवणं काही खरं नाही. मी असा आता असा फेकू माणूस पाहिला नाही. चार माणसं त्याची, सहा माणसं आमची, मग त्याला मी कशाला देऊ? पण त्याच्या काय कारण आहे, कशासाठी देऊ? आणि त्यामुळं त्याला कुठल्याही प्रकारचा शब्द दिला नाही. त्यातूनही त्याची तशी मागणी होती, शिवसैनिकांनी मान्य नाही केलं. याचा आमका जबरदस्ती आहे का? ज्यांना पहिचान तू मेरा महिमा, आम्हाला नको आहे, आम्हाला नाही मान्य, संपला विषय. आम्हाला एखादा प्रस्ताव मान्य नसेल तर एवढंच चवतळायचं कारण काय? आता हा कुठंतरी टाळीत काळा सापडला आणि आमदार झाला आणि आता बढाया मारायला लागला. हे तालुक्याला शोभत नाही. आपला माणूस शिवनेरीचा किल्लेदार असे छोटं कुठं छिपऱ्या लोकांनी सांगायचं की मी तो शिवनेरीचा किल्लेदार वगैरे, हे शोभत नाही आहे. आणि असा ज्याला त्यांनी उल्लेख फेकू म्हणून त्या ठिकाणी केलेला होता, त्या त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी आहेत. परंतु आज त्यांच्या बरोबर देखील भोसरीचे आमदार देखील आहेत. भोसरीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समक्ष आज त्यांच्या समवेत असणारे आमदार महेशदादा लांडगे हे काय बोलले, लाव रे व्हिडिओ. उठसूट कुणी उठते माझ्या वोट करते दाखवते. चार वर्ष झाले, यांनी काय केलं, यांनी काय केलं? अरे 15 वर्ष तू बोलतोय, तू काय केलं ते सांग. 15 वर्षाचे मी 4 वर्षात केलं, त्यातलं एक तरी कलर दाखव मला. सगळं तुम्ही पाहताय. पवार साहेब जनतेने तर ठरवलंय, परंतु त्यांच्या बरोबर हे जे दोन पट्टी आता त्या ठिकाणी आहेत त्यातील एक बहादर फेकू, आडळरावांच्या भाषेतला हा फेकू काय म्हणला ते ऐका, लाव रे व्हिडिओ. पर्याय मिळाला तसं खासदाराचं नशीब चांगलं तुम्हाला मी सांगतो. पर्याय नाही मिळाला. ज्या दिवशी पर्याय मिळाला खासदारांचा सगळ्यात जास्त मताने पराभव होऊन गेला महाराष्ट्रामध्ये होईल. आणि मी या तमाम लाखो जनसमुदायाच्या साक्षीनं पवार साहेब आपणाला सांगू इच्छितो की या शिरूर लोकसभा मतदारसंघाला आपण डॉक्टर अमोल कोल्हे यांचा सक्षम पर्याय त्या ठिकाणी दिलेला आहे. हा उमेदवार येत्या 29 तारखेला लाख मताच्या मताधिक्याने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही, मी आपणाला या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा आपण आणि व्यासपीठावरील जिल्ह्यातून सर्व मान्यवर उपस्थित झालात. काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय संजयजी जगताप साहेब आपण देखील उपस्थित झालात. आदरणीय किरणताई वळसे पाटील आपण देखील उपस्थित आहात. या सर्वांचं स्वागत करतो आणि पुन्हा एकदा उपस्थित मान्यवरांचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक स्वागत कराव. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो. धन्यवाद. विराट सभेच्या निमित्तानं महाराष्ट्र प्रदेश संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रमुख अतिथी आदरणीय प्रवीणजी गायकवाड साहेबांचं आगमन होते, मनापासून स्वागत. यानंतर पुणे जिल्हा आय काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय संजयजी जगताप साहेबांचं आगमन होते, मनापासून स्वागत. आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे असणारे राजकारणातली धांदल अर्थातच मंगलदासाप्पा बांदल देखील उपस्थित आहेत, आपलं देखील स्वागत. यानंतर जोशपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आदरणीय पवार साहेबांसमोर सुंदर गीत गात आहेत ते प्राध्यापक राजेश सरकटे आणि प्राध्यापक नितीन सरकटे, दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण या ठिकाणी सादर करा. महाराष्ट्र प्रदेशचे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मुलुक मैदानी तोफ सन्माननीय प्रवीण दादा गायकवाड यांचं देखील आपण टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक स्वागत करायचं. आता ज्योत राष्ट्रवादाची, उठा सारे पेटवू आता ज्योत राष्ट्रवादाची, शपथ तुम्हा शरदरावांच्या, प्रखर तेज विचारांची, प्रखर तेज विचारांची. उठा सारे पेट हुवता, उठा सारे पेट हुवता, ज्योत राष्ट्रवादाची. उठा सारे पेट हुवता, ज्योत राष्ट्रवादाची. उठा सारे पेट हुवता, ज्योत राष्ट्रवादाची. उठा सारे पेट हुवता, ज्योत राष्ट्रवादाची.
उठा सारे पेटवू आता ज्योत राष्ट्रवादाची शपथ तुभा शपथ तुभा शपथ तुभा शरद रावांच्या अरे प्रखर तेज विचारांची शपथ तुभा शरद रावांच्या प्रखर तेज विचारांची ध्यास विकासाचा तुम्हा चिंता फक्त राष्ट्राची 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 तुमच्या सिंह गर्जनेने अरे याद येते छत्रपतींची तुमच्या सिंह गर्जनेने अरे याद येते छत्रपतींची उठा सारे पेटवू आता ज्योत राष्ट्रवादाची घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि पवार साहेबांशिवाय पर्याय नाही या भारत देशाच्या मातीला या भारत देशाच्या मातीला गोर गरिबांचं कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं अठरा पगड जाती जमातीचं वंदनीय आणि पूजनीय नेतृत्व चंद्रजी पवार साहेब महाराष्ट्राची अस्मिता जाणता राजा अंधार होत चाललाय एक द्वार पाहिजे अंधार होत चाललाय एक द्वार पाहिजे आणि पुन्हा एकदा या भारत देशाला शरद पवार पाहिजेत शरद पवार पाहिजेत मी सर्वांना विनंती करेन आपल्या दैवताचं लाडक्या नेत्याचं जाणत्या राजाचं मंचर नगरीत ऐतिहासिक स्वागत करायचंय सर्वांना विनंती करेन आदरणीय पवार साहेबांच्या सन्मानार्थ एकदा सर्वांनी आपले दोन्ही हात वर करावेत अगदी सर्वांनी आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट साहेबांसाठी करायचा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पवार साहब तुम आगे बढो पवार साहब तुम आगे बढो धन्यवाद धन्यवाद यानंतर शिरूर तालुका भारतीय जनता पार्टीला पडलं खिंडार गणेशदादा शिवाजी पाचुनकर पाटील शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश समेत गणेश पाचुनकर पाटील आकाश पाचुनकर पाटील शुभम गावडे पाटील ओमकार शेळके पाटील प्रमोद कुटे पाटील विकास पाचुनकर पाटील आणि विक्रम गोडसे पाटील यांच्या समेत 100 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश होतोय आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपजी गारटकर साहेबांना विनंती आपण सर्वांचा प्रवेश या ठिकाणी करावा खेड तालुक्यात देखील शिवसेनेला पडलं खिंडार शिवसेनेला जय महाराष्ट्र करून पाईट आणि परिसराचे माजी सरपंच बळवंतराव डांगले पाटलांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश खेड तालुका शिवसेनेचे विभाग प्रमुख महेश शेट मारुती वाळुंज पाटलांचा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश आपल्या सगळ्यांना विनंती टाळ्यांच्या गजरात शिवसैनिकांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपण जोरदार स्वागत करावं यानंतर सर्व वक्त्यांना विनंती आहे की साहेबांचे विचार आपण सर्वांना ऐकायचे येतात आपण अतिशय कमी वेळामध्ये आपलं अमोल असं मार्गदर्शन आपण करावं यानंतर सन्माननीय पहिलवान मंगलदासजी बांधल आजच्या प्रचार सभेच्या
निमित्ताने तुम्हा सर्वांना मायबापांचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित असलेले देशाचे नेते आदरणीय पवार साहेब ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली जाते ते आदरणीय वळसे पाटील साहेब जे उमेदवार म्हणून या ठिकाणी आपणाला सर्व सहाही तालुक्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे ज्यांनी प्रचार दौरा केला आणि तुम्ही सगळे मायबाप मंडळी खरं तर त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहात ते डॉक्टर अमोल कोल्हे काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप आणि उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरती नेते मंडळी खरं तर मला वाटत नाही एवढी मंडळी पाहिल्याच्या नंतर आपल्याला 29 तारीख किंवा 23 तारखेची काय गरज आहे कारण एवढी मोठ्या संख्येने तुम्ही ज्या वेळेस इथं आला त्यावेळेस आढळरावचा पराभव निश्चित झाला आणि तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात खरं तर देवदत्तानी सांगितलं की लाव व्हिडिओ लावला व्हिडिओ पण मला एक सांगायचे मित्रांनो की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या विचारांनी जे जे विरोधक आहेत त्या सर्वांनाच त्या ठिकाणी एका वेगळ्या शैलीमध्ये ठाकरे शैलीमध्ये ज्यांनी त्या ठिकाणी प्रत्येकाचं वस्त्रहरण केलं त्या राजसाहेब ठाकरेंसाठी आपण एकदा टाळ्या वाजू सगळे मिळून की आज कुठली भूमिका नसताना साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक विचाराचं झंझावत या माणसाने उभं केलेलं आहे आणि म्हणून मित्रांनो आता ठरलेलं आहे आता उमेदवाराची बरोबर झाली समोरचा उमेदवार सांगतोय की मला चौकार मारायचा आहे चौकार मारू द्या पण चौकार मारण्यासारखी बाबाची तब्येतच शिल्लक राहिलेली नाही आमचा गडी बघा कसा देखणार नाक पाहिलं तर माणसाला 10 वेळा त्याच्या नाकाकडेच बघूशी वाटतंय गडी पाहिला तर त्याचा एकदा दंड पाहिला तर असं वाटतं त्याला पटकन बाहूमध्ये घ्यावा असा माणूस त्या ठिकाणी पवार साहेबांनी त्या ठिकाणी आपल्याला उमेदवार म्हणून दिलेला आहे आणि म्हणून आपण आपल्या या सगळ्या गोष्टी या करत असताना काल परवा सगळ्या निवडणुकाची नांदी आपण पाहिली निवडणुका पाहिल्या या ठिकाणी सर्वांचे प्रचार पाहिला काल परवा अमित शहा त्या ठिकाणी बारामतीमध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की आबा अभी पवार फॅमिली को यहां से उखाडना पडेगा अरे तू पवारांची काय उखाडणार आहे तुझी काय ताकद आहे पवारांची उखाडायची आणि म्हणून दिल्लीचे किती शाह आले इथं निजामशाही आली कुतुबशाही आली अनेक त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने शहा आले पण या महाराष्ट्राच्या मातीने त्यांची फक्त इथं कबरी ठेवल्या बाकीचं काही शिल्लक ठेवलं नाही आणि म्हणून या मातीला सुगंध आहे अरे या माती लावावी आपल्या कपाळी भाळी छत्रपतीचं नाव घ्यावं आणि कोण समोर असेल त्याला सुद्धा जा विचारण्याची हिंमत या महाराष्ट्राच्या छत्रपतीच्या मातीमध्ये आहे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी साहेबांचा अपमान करण्यासाठी या राज्यामध्ये वेगवेगळा प्रचार तुम्ही करत आहात पण मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आता इतक्या सभा होणार आहेत की एक गोरगरीब शेतकऱ्याचं पोरगा आहे साधं गाड्यावाल्याचं पोरगा आहे पण त्याला पडायसाठी 20-20, 22-22 सभा नेते या ठिकाणी येऊन बसलेले आहेत पण ज्यांनी जी भूमिका पार पाडली ती भूमिका पार पाडत असताना जी संभाजीची भूमिका त्यांनी केलेली आहे त्या छत्रपती संभाजीनी ज्यावेळेस दिल्लीमध्ये औरंगाच्या पुढे ते उभे राहिले त्यांचं वय मित्रांनो फक्त 10 होतं पण डोळे असे डोळ्यात घातले औरंगाच्या पण कधी डोळे झुकवले नाही कधी गुडघे टेकवले नाही कधी हात टेकवले नाही अरे तुमच्यात हिंमत असेल तर एकदा मोदीची सभा घ्याच होऊन जाऊ दे काय व्हायचं ते आमचाही माणूस त्या ठिकाणी भक्कम आहे आणि म्हणून आता वेगवेगळ्या पद्धतीने ही मंडळी एक वेगळं राजकारण या महाराष्ट्रामध्ये करू पाहतात पण मित्रांनो आपण एक लक्षात ठेवा आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या जबाबदारीने हा उमेदवार त्या ठिकाणी दिला गेलेला आहे 6 तालुक्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे समोरच्या माणसाचे व्हिडिओ दाखवले त्याने पाहिलं सगळ्यांनाच त्या ठिकाणी कुणाला शिव्या दिल्यात कुणाला गुंड म्हणलाय कुणाला फेकू म्हणलाय कुणाला काय काय म्हणलेलं आहे हे सगळं आपण पाहिलेलं आहे आता त्या माणसाला त्या ठिकाणी काही शिल्लक राहिलेलं नाही आता अमोल कोल्ह्यांच्या गडचित्रावरती काही चित्रीकरण केलं त्या काही त्या ठिकाणी क्लिप आता लोकांना दाखवत आहे
अरे हमारे गिरेबान में हाथ डालते क्यों हो? थोड़ा सा अंदर जाके आपके भी गिरेबान में देखो आप क्या है। अरे तुम्हाला तर त्या ठिकाणी जर ठरवलं ना खाली जायचं तर तुम्ही फिरू सुद्धा शकत नाही दुसऱ्या दिवशी। म्हणून तुम्ही अमोल कोल्ह्यांच्या नादी लागू नका। तुमच्या दम असल तर विकासावरती मत मागा, बाकीचं काही त्या ठिकाणी सांगायची गरज नाही। आणि मित्रांनो, आता तुम्ही सगळ्या मंडळांनी अगदी हडपसर कात्रज पासून तर जुन्नरच्या दळवण्यापर्यंत सगळ्या लोकांनी निर्णय घेतलेला आहे। महिला मंडळी एवढ्या प्रमाणामध्ये आहे। समोरचा उमेदवार तुम्ही बघा कसा आहे। आता तो तर बिचारा जरा थोडासा काळा सावळा रंगावर बोलावा नाही, पण काळा सावळा गडी आहे। आपला गडी कसा गोरा गोमटा आहे बघा, दिसायला इतका गोरा गोरा आहे, त्याची तब्येत अशी मजबूत। आणि मित्रांनो, एक लक्षात ठेवा, गरीबाचं पोरगा आहे। आम्ही अनेक प्रचाराच्या दरम्यान पाहिलं, अरे गोरगरीब शेतकरी उठतायत, कुठंतरी त्या ठिकाणी ती मुलं कुठे व्याख्याते म्हणून काम केले, 10 रुपये 20 रुपये चंदा मिळालेत, ती सुद्धा पोरं पैसे गोळा करतायत आणि लाखो रुपये त्या ठिकाणी आमच्या अमोलला देतायत। म्हणून एक लक्षात ठेवा, तुम्ही काय देऊ नका, पण तुम्ही तुमचं अमोलले मत फक्त अमोल दादासाठी द्या, एवढीच विनंती मी तुम्हाला करणार आहे। म्हणून तिकडं पैशाचं राजकारण आता सुरू होईल। काय पैसे आले ते घ्या, सोडू नका, काय फुकटचा माल 15 वर्ष कमावला त्यांनी, काय फरक पडत नाही। पण आपल्या माणसाला मताशी गद्दारी करू नका मित्रांनो। ज्यानं सर्वस्व आपल्या वडिलोपार्जित मिळालेली संपत्ती, आपल्या भावांची असणारी संपत्ती बँकामध्ये गहाण ठेवली आणि छत्रपती शिवाजी आणि संभाजी उभा करण्यासाठी या माणसाने सर्व आपली प्रॉपर्टी गहाण बँकेमध्ये ठेवली आणि छत्रपती शिवाजी संभाजी उभा केलेला आहे। म्हणून आपण सुद्धा आपली सुद्धा स्वाभिमान जागा ठेवला पाहिजे। आपण सुद्धा कसल्याही पद्धतीने निवडणूक लढवायची आता वेगळ्या पद्धतीने ठरवलेली आहे। म्हणून तुम्ही सगळ्यांनी ठरवा की उद्या 29 तारखेला मतदान। आता मित्रांनो, अजिबात मनुष्य धनुष्य बघायचं नाही, आता धनुष्याचे दिवस संपले, आता धनुष्य नाही तर आता मनुष्य आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे। म्हणून मनुष्याला मतदान आपल्याला करायचं आहे। मी एवढंच सांगेल की आपण आता शपथ घ्या। आपण या त्या माणसाचे विचार तुम्ही ऐका, त्या उमेदवार बोलल्याच्या नंतर त्यांच्या मनामधल्या संकल्पना आपण पहा, हेच काम आपण त्या ठिकाणी करूया। खरं तर मी उमेदवार होतो, पण मरुड जाऊ द्या, चला आता चांगला उमेदवार मिळा, पवार साहेब म्हणलं जरा ऐक, म्हणलं चला ऐकू आता एक वेळेस, काय फरक पडत नाही। पण तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, 29 तारखेला हा त्या ठिकाणी अमोल कोल्हे आपल्या असणाऱ्या घडाळाच्या चित्रावरती बटन दाबून अमोल कोल्हेला विक्रमी मताने त्या ठिकाणी निवडून द्यायचा आहे। देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था। आपण मनापासून या ठिकाणी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। वर्षे पाटलांनी केलेलं काम हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। देवदत्त एकमाने सांगितलं 10,000 चं 5,000 चं लीड देऊ, हरकत नाही, इथला उमेदवार आहे। पण आम्ही शिरूर करून आपण सगळ्या परिसरांनी ठरवलेलं आहे की लाखाच्या फरकाने का होईना, पण त्या ठिकाणी उमेदवार निवडून आला पाहिजे। आणि म्हणून एकच लक्षात ठेवा मित्रांनो, की ज्यानं आपलं सर्वस्व दिलं ना त्याच्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी हातवर करून संभाजी महाराजांची आणि शिवाजी महाराजांची त्या ठिकाणी आपल्याला घोषणा द्यायची आहे। सगळ्यांना त्या ज्या उपस्थित असणाऱ्या सर्वांना सांगणार आहे की तुम्हाला शपथ शिवरायांची आहे, तुम्हाला शपथ शंभू राजाची आहे। अरे ज्यानं सर्वस्व विकलं त्याच्यासाठी आपण दोन त्या ठिकाणी घोषणा द्यायच्या आहेत। या गरीबाचं पोरग, गाड्यावाल्याचं पोरग उद्या 29 ला निवडून आलं पाहिजे। तुम्हाला शपथ आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची। सर्वांनी हात वर करून त्या ठिकाणी छत्रपतींच्या घोषणा द्यायच्या आहे, छत्रपती शिवाजी महाराज की। अरे इकडून आवाज येत नाही, नुसतंच म्हणता मग वाघाच्या जबड्यात घालून हात मुजिल दात आमची जात। जरा द्या जोरात आवाज, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, हर हर। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर आपणाला मार्गदर्शन करतील जुन्नर तालुक्याच्या वतीनं बाजार समितीचे सभापती, जिल्हा बँकेचे संचालक सन्माननीय संजयजी काळे आणि तदनंतर जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय संजयजी जगताप साहेब। शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित तुमचं आमचं राजकीय दैवत, खऱ्या अर्थानं जाणता राजा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आपले लोकसभेचे लाडके उमेदवार अमोलजी कोल्हे, आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपजी गारटकर, काँग्रेस आयचे अध्यक्ष माझे मित्र संजयजी जगताप, दिलीपरावजी मोहिते, अशोकराव पवार, मंगलदाजी बांदल, अतुल बेनके, सत्यजित शेरकर, जालंधरभाऊ कामटे, स्टेजवरचे सर्व मान्यवर
आणि माझे शिरूर मतदारसंघातील तमाम मतदार बंधू भगिनींनो, आता देवदत्ताची निकमांनी दाखवलं, त्यामधून खरी वस्तुस्थिती त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी आपल्या पुढे आणलेली आहे. बांदलांनी पण सांगितलं, मी म्हटलं अतुल बेनकेनं म्हटलं तुम्ही बोला, ते म्हणले नाही तुम्हीच बोला. मंगलदास बांदल तुमचा आवाज जोरात आहे, आम्हाला कळलं की सगळा शिरूर मतदारसंघ एक झालाय. अशोक पवार तुम्ही सर्व एक झालेत, मग आमचा दुधना तालुका काय मागं आहे का? अरे सत्यशील शेळकर, संजय काळे, अतुल बेनके एक दिलाने काम करतायत आणि अतुल बेनकेला सगळ्यात जास्त मताने निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. आणि देवदत्ताजी निकम तुम्ही काय म्हटले, 10,000 मताचा लीड देऊ. अहो विधानसभेचा अध्यक्षपद तुमच्याकडं, ह्या तालुक शिरूर मतदारसंघाचं नेतृत्व तुमच्याकडं, आता तुम्ही करताय सगळं नियोजन तुमच्याकडं. आणि आमचा उमेदवार आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला उमेदवार दिला, जुन्नर तालुक्याचा दिला, म्हणजे आपलाच आहे सर्वांचा, परंतु जुन्नर तालुक्याचा सुपुत्र आहे. आदरणीय पवार साहेबांच्या समोर सांगतो, आपल्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो की आम्ही तुमच्यापेक्षा जास्त मतं दिल्याशिवाय जुन्नर तालुका राहणार नाही. 50,000 मताचा लेड माझा जुन्नर तालुका दिल्याशिवाय राहणार नाही. आजपर्यंत अनेक निवडणुका लहानपणापासून पाहिल्या, लोकसभेच्या पाहिल्या, विधानसभेच्या पाहिल्या, परंतु आज आदरणीय पवार साहेबांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर असा जनतेतला उत्साह, महिलांमधला उत्साह, तरुणांमधला उत्साह कधी पाहायला मिळाला नाही. आज माझ्या शिरूर मतदारसंघातल्या महिलांनी, तरुणांनी, माझ्या शेतकऱ्यांनी निवडणूक हातात घेतलेली आहे, त्यांचा अमोल कोल्हेचा विजय निश्चित केलेला आहे. आज शेतकऱ्यांची अवस्था काय, मोदी साहेबांनी अच्छे दिनची अवस्था सांगितलं, शेतकऱ्यांना हमी भाव 1.5 देऊ म्हणून सांगितलं. मला या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे, आपला नेता आदरणीय पवार साहेब कृषीमंत्री होते, महाराष्ट्रामध्ये नाशिक नंतर पुणे जिल्हा, विशेषतः शिरूर तालुक्यामध्ये, या शिरूर मतदारसंघामध्ये कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं. पवार साहेब कृषीमंत्री होते त्या काळामध्ये कांद्याचा भाव, शेतीमालाचा भाव बघा, माझ्या शिरूर मतदारसंघातील शेतकऱ्यांनी कांदा पिकवला, त्याला चांगला बाजारभाव मिळाला. आणि त्याच्यातनं माझ्या शेतकऱ्यांनी गाडी बंगले बांधले आणि कांद्याची पुण्याई म्हणून गाडीवर नावं दिली, बंगल्यावर नावं दिली. आणि या 4.5 वर्षात आत्ता पाहिलं, माझ्या शेतकऱ्याचा खर्च सुद्धा वसूल झाला नाही. 40-50 रुपये बाजारभाव साहेब, उकिरड्यावर सगळ्या त्यांनी बऱ्याकी जे आहेत कांदा चाळी, उकिरड्यावर कांदा फेकून दिला. माझ्या शेतकऱ्याचे अश्रू पुसायला कोणी राहिले नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं माझ्या शेतकऱ्याचे अश्रू पुसायचे असतील, शेतमालाला बाजारभाव मिळायचा असेल, 1.5 हमी भाव मिळायचा असेल, तर आदरणीय पवार साहेबांच्या आपल्या लाडक्या या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे, पवार साहेबांचे हात बळकट केले पाहिजे. आणि निश्चित ते तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही. खताचे बाजारभाव बघा, गॅसचे बाजारभाव बघा, 1,000 रुपयाला गॅस झाला. काही कुटुंब अशी आहेत की रोजच्या रोज उपजीविका करायची, त्यातनं तेल मीठ करायचं. 900-1,000 रुपयाचा गॅस सिलेंडर घ्यायला कुठे, पेट्रोलचे बाजारभाव काय आहेत. मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संचालक म्हणून काम करतो, आदरणीय पवार साहेब, आदरणीय अजयदादा वळसे पाटला साहेबांच्या आशीर्वादानं माझ्या शेतकऱ्यांचे 600 कोटी रुपये या नोटाबंदी काळामध्ये 9 महिने हे दिले नाही. आणि त्यांनी सांगितलं हे पैसे देता येणार नाही. आदरणीय पवार साहेबांनी लक्ष घातलं आणि म्हणून 600 कोटी रुपये तिथे मिळाले. अजूनही 22 कोटी रुपये जवळजवळ आता 2 वर्ष व्हायला आले हे मिळाले नाही. आणि माझा सहकार, माझ्या शेतकऱ्या ज्याच्यावर अवलंबून आहेत, या महाराष्ट्रातला सहकार, शेती धंदे, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज हे मोडीत काढण्याचं काम मोदी साहेबांच्या सरकारने केलेलं आहे. आणि म्हणून सहकाराला दिशा देणारा, माझ्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं ताकद देणारा, बेरोजगारांना रोजगार देणारा खरा नेता असेल तर आदरणीय पवार साहेब आहेत. आणि एक खऱ्या अर्थाने सक्षम उमेदवार ते म्हटले, फेकूने सांगितलं की सक्षम उमेदवार, तर खऱ्या अर्थानं आता सक्षम उमेदवार आदरणीय पवार साहेबांनी दिला. शिरूर मतदारसंघातील सर्व जनतेने विडा विचवलेला आहे आणि म्हणून सगळ्यात जास्त मताने आपल्याला निवडून द्यायचं आहे.
आणि देवदत्ताजींनी काम तुमची माझी पैस लागली आम्ही तिघांच्या वतीने बोलते सत्यशील अतुल बेंडके संजय काळे बरोबर ना काळजी करायचं कारण नाही तुम्हाला धन्यवाद देतो परंतु आमचं नैतिक कर्तव्य आहे आपल्या शिरूर मतदारसंघाचा आवाज विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेला माझा जुन्नर तालुका तुमचा माझा जुन्नर तालुका संभाजी महाराजांच्या इथे समाधी आहे त्याच्यानी पावन झालेला हा शिरूर मतदारसंघ आणि म्हणून दिल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे रोशन करण्यासाठी तिथे भगवा फडकण्यासाठी संभाजीराजांचं नाव भगवा रोशन करण्यासाठी तिथे भगवा फडकण्यासाठी आपण आदरणीय पवार साहेबांचे हात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हात महाआघाडीचे हात बळकट करण्यासाठी अमोल कोल्हेंना निश्चित विजय करा संजयजी जगताप आपले पण जिल्ह्यामध्ये काम या मतदारसंघामध्ये काम चांगलं आहे आपल्याला धन्यवाद देतो सर्व पुणे जिल्ह्यातले आपले महाराष्ट्रातले सर्व महाआघाडीचे उमेदवार निश्चित पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली विजय झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा या शिरूरचा भगवा छत्रपतींचा बरं का शिवसेनेचा नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिल्लीमध्ये तुम्ही सर्व जनता ही नेल्याशिवाय राहणाऱ्याचा आत्मविश्वास आहे अंतकरणापासून आपल्याला विनंती करतो या ठिकाणी बोलायची संधी दिली त्याबद्दल आपले संयोजकाचे धन्यवाद मानतो थँक्यू काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष आघाडीचे आपल्या शिरूर लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच या परिसरातील भागातील आंबेगाव असेल जुन्नर असेल परिसरातील सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व महिला भगिनी मंचकावरती उपस्थित असलेले शेतकऱ्यांचे राजे आपल्या देशाचे राष्ट्रीय नेते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे कैवारी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब माजी आमदार आदरणीय मोहिते साहेब असतील पवार साहेब असतील माझ्या अगोदर ज्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलं ते आदरणीय मंगलदासजी बांदल आदरणीय प्रवीणदादा गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर आणि आपण उपस्थित सर्व शेतकरी बांधव आणि भगिनींनो खरं म्हणजे आपण सर्वच खूप मोठ्या वनवासातून त्या ठिकाणी चाललेलो आहोत गेली 5 वर्ष या युती सरकारच्या काळामध्ये आज आपण बघतो आहोत की सर्वसामान्य शेतकऱ्याला कशा प्रकारे हिनवलं जातंय आदरणीय काळे साहेबांनी त्या ठिकाणी कांद्याच्या बाबतीमध्ये सांगितलं दुधाच्या बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी बघतात की पेट्रोलचे आणि डिझेलचे रेट हे आबाळाला भिडलेत आज 100 रुपयांपर्यंत पोचायला लागलेत आपल्या दुधाच्या भावांमध्ये काय परिस्थिती आहे ही सर्वसामान्य शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे कल्पना आहे आपल्या महिला भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उभ्या आहेत 2.5 वर्षापूर्वीची चलनबंदी जर महिला भगिनींनी त्या ठिकाणी बघितली सर्वसामान्य शेतकऱ्याने जर त्या ठिकाणी बघितली तर या चलनबंदीच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर आपल्या कोंबड्या अंड्याचे ठेवलेले पैसे सुद्धा या सरकारने काढून बँकांमध्ये भरायला लावले आणि या बँकांमध्ये जमा झालेले पैसे त्या ठिकाणी धनदांडग्या उद्योगपतींना त्या ठिकाणी त्यांचं कर्ज माफ करण्यासाठी या मंडळी घेऊन त्या ठिकाणी गेले मगाशी मंगलदासजींनी त्या ठिकाणी उल्लेख केला अमित शहांचा की ते बारामतीला आले होते म्हणून ती अमित शहांची एक क्लिप आपण जर सर्वांनी त्या ठिकाणी बघितलीत तर त्या क्लिपमध्ये त्या अमित शहांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी आश्वासन दिलंय ते उद्योगपतींचं कर्ज माफ करण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्यासाठी नव्हे मला आपल्या सगळ्यांना सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी सांगायचंय तुम्ही आघाडीचा 2004 ते 2014 काळ आठवा या देशाचे कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब होते त्या काळामध्ये कृषी क्षेत्रामध्ये 31 मार्च 2014 या देशामधून 2,50,000 कोटी रुपयाची निर्यात फक्त कृषी क्षेत्रातून त्या ठिकाणी झाली होती 31 मार्च 2018 तोच आकडा अवघ्या 50,000 कोटींच्या वरती गेला म्हणजे 2,00,000 कोटी रुपयाचं डिफिशियट म्हणजे कमी माल निर्यात त्या ठिकाणी झाली आहे परंतु मगाशी माझे मित्र आदरणीय संजयरावांनी सांगितलं या ठिकाणी कांद्याच्या बाबतीमध्ये आज जुन्नर तालुका असेल किंवा आमचा छोटासा पुरंदर तालुका असेल कांद्याचे उत्पादक बऱ्याच प्रमाणात आहेत आपण जर बघितलं तर नोव्हेंबर डिसेंबरच्या काळामध्ये या सरकारने
पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी किंवा दिल्ली सारख्या ठिकाणी 6 रुपयाला कांदा मिळावा याच्यासाठी काय केलं असेल तर बांगलादेश आणि पाकिस्तानामधनं कांदा आयात केला आणि भारतातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने देशोदडीला लावलं. मी जास्त वेळ आपल्या सर्वांचा घ्यायचा नाहीये, परंतु मला आपल्या सगळ्यांना कळकळीने विनंती करायची आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघ माझ्या माहितीप्रमाणे गेली 15 वर्ष खूप मोठ्या वनवासातून आपण सर्वजण चाललेला आहात. आज आपण जर बघितलं तर ही शिवसेना आपण म्हणतो शिवसेना नाहीये, ही पोपट सेना आहे, खऱ्या अर्थाने पोपट सेना आहे. नुसतं बोलणं, आजही आदरणीय पवार साहेबांच्या सभेला आम्ही 2 वाजता निघालोय, परंतु 1.5 तास ते 2 तास आम्हाला केवळ आपल्या हितपर्यंत यायला लागले. का? कारण हे साधे रस्ते सुद्धा त्यांना त्या ठिकाणी पूर्ण करता आले नाहीत. आज जर बघितलात आपला चाकणचा परिसर असेल, हा भागामध्ये औद्योगिक झालेला विकास असेल, ह्या सगळ्यामधून खऱ्या अर्थाने खूप मोठ्या प्रमाणावरती रोजगार या पुणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारच्या काळामध्ये झालं. यांच्या काळामध्ये काय झालं तर याच्यातल्या काही कंपन्या परत आपल्या मायदेशी जाण्यापलीकडे या ठिकाणी काहीही झालं नाही. आणि म्हणून मला कळकळीने सर्वसामान्य शेतकऱ्याला, तरुणांना, महिला भगिनींना सांगायचंय, गेले 5 वर्ष आपण हा वनवास आठवा, प्रत्येक क्षण त्या ठिकाणी आठवा. तुमच्या तरुण मुलांना जे चौका चौकामध्ये रस्त्या रस्त्यावरती त्या ठिकाणी बेरोजगार म्हणून उभे राहत आहेत, खऱ्या अर्थाने शिक्षित उच्च शिक्षित मुलांना आज नोकऱ्या नाहीयेत, सर्वसामान्य शेतकरी कष्टाने त्या ठिकाणी पिकं कमवतोय आणि मार्केट कमिटी सारख्या मार्केट यार्डामध्ये त्या ठिकाणी जातोय, परंतु योग्य तो भाव त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळायला तयार नाहीये. आज आपण बघितलं तर महाराष्ट्र सहकारासाठी ओळखला जातो, परंतु खऱ्या अर्थाने सहकाराला वेठीस धरण्याचं काम, सहकार संपवण्याचं काम ही मंडळी करतायत. यांना उद्योगपती हवेत, यांना त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाची काही देणं घेणं नाहीये. माझी कळकळीने आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की कुठल्याही परिस्थितीत आज तुमच्या आमच्या स्वतःच्या अस्तित्वाची लढाई आहे, सर्वसामान्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे, सर्वसामान्यांच्या तरुणांच्या अस्तित्वाची लढाई आहे. आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार त्या ठिकाणी आलं पाहिजे. मी जास्त वेळ न घेता मला आपल्या सर्वांना एकच गोष्टीची आठवण त्या ठिकाणी करून द्यायची आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राहुलजी गांधी असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, या सर्वांनी एक वचननामा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेला आहे. आपल्याला आठवत असेल 5 वर्षापूर्वी यांनी 15 लाखाची घोषणा त्या ठिकाणी केली होती, परंतु आघाडी सरकारच्या माध्यमातून एक ठोस वचननामा सर्वसामान्य परिवाराच्या साठी, सर्वसामान्य कुटुंबासाठी त्या ठिकाणी दिलेला आहे. तो म्हणजे जे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीये त्या प्रत्येक कुटुंबाला 6,000 रुपये महिना, त्या ठिकाणी 72,000 रुपये वर्षाला, अशा प्रकारचं त्या ठिकाणी तो परिवार आर्थिकदृष्ट्या सक्षम होईपर्यंत शासनाच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. अशा प्रकारचा वचननामा आपण आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी आघाडीच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. दुसरं, माझ्या तरुण मित्रांच्या साठी सुद्धा त्या ठिकाणी खूप चांगला वचननामा आघाडीच्या माध्यमातून आलाय. तो म्हणजे पुढच्या काळामध्ये, उद्याच्या काळात दिल्लीमध्ये जर आघाडीचं सरकार त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाचं आलं, तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या कुठल्याही तरुणाला कुठलाही उद्योगधंदा जर त्या ठिकाणी करायचा असेल तर पुढच्या 3 वर्षाच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं लायसन्स, कुठल्याही प्रकारची परवानगी त्या ठिकाणी निश्चितपणे लागणार नाही, तर केवळ आपण तो उद्योग सुरू करू शकता आणि त्या उद्योगासाठी बँकांच्या माध्यमातून आपल्याला पाठबळ त्या ठिकाणी येईल. याला खऱ्या अर्थाने गुड गव्हर्नन्स मानतात, याला खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार मुक्त भारत मानतात. आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना कळकळीने विनंती करायची, अतिशय सुशिक्षित, आपल्या सर्वांचाच अभिमान असणारा, आपल्या सर्वांचाच त्या ठिकाणी आदर्श असणारा, छत्रपती संभाजी महाराजांचे विचार नुसत्या महाराष्ट्रापुरते नव्हे, नुसत्या भारतापुरते नव्हे, तर 7 समुद्रापलीकडे ज्यांनी स्वतःचं घर त्या ठिकाणी कर्ज घेऊन स्वतःच्या घरावरती त्या ठिकाणी हे विचार, आदरणीय संभाजीराजेंचा आदर्श त्या ठिकाणी समाजाच्या समोर ठेवला, असे आदर्श उमेदवार आणि सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले उमेदवार डॉक्टर अमोलजी कोल्हे हे आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आहेत. सर्वसामान्य उमेदवाराच्या मागे आपण निश्चितपणे राहिलात, त्यांची प्रतिभा आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, त्यांचे विचार आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. मी कळकळीने काँग्रेस पक्षाच्या वतीने, काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आपण सगळ्यांना आव्हान या ठिकाणी करतो की उद्याच्या 29 तारखेला आदरणीय डॉक्टर अमोलजी कोल्हे यांच्या नावासमोरचं जे घड्याळाचं चित्र आहे त्याच्यासमोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. आणि निश्चितपणे या शिरूर लोकसभेतला हा वनवास आपण सगळेजण एकत्रितपणे हटूयात, एवढीच नम्रपणे विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद जगताप साहेब. वक्त्यांना विनंती की अतिशय कमी वेळ आपल्याकडे आहे आणि साहेबांचे विचार आपणाला सर्वांना ऐकायचेत. मी यानंतर विनंती करतो खेड तालुक्याचे माजी आमदार
सन्माननीय दिलीपरावजी मोहिते पाटील यांना आणि तदनंतर प्रवीणजी गायकवाड. शिरोळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय डॉक्टर अमोल कोले यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या देशाचे नेते आपल्या सर्वांचं दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सभेचं आयोजन या ठिकाणी केलं. या सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले खेड आंबेगाव जुन्नर या तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनी आदरणीय व्यासपीठ पत्रकार मित्र आणि माझ्या सहकारी मित्रांनो, खरं म्हणजे आपल्या या मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांच्या वतीनं पवारसाहेबांचं अंतःकरणपूर्वक स्वागत या ठिकाणी करतो. पूर्वीच्या काळामध्ये पवारसाहेब प्रत्येक तालुक्यामध्ये सभा घ्यायचे. यावेळेला आदरणीय वळसे पाटील आम्ही सगळ्यांनी ठरवलं की या परिसरामध्ये एकच मोठी सभा घ्यायची आणि म्हणून आजच्या या सभेचं आयोजन या ठिकाणी केलं. खरं म्हणजे ही सभा चाकणमध्ये घेण्याचा आमचा निर्णय पक्का झाला, परंतु त्या ठिकाणी शिवसेनेनं सुद्धा सभा घ्यायचं ठरवलं आणि दोघांचे अर्ज आमचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे गेले, पोलिसांकडे गेले आणि आज 3 ते 6 या वेळामध्ये शिवसेनेनं परवानगी गेली आणि 6 ते 9 वेळामध्ये आपल्याला परवानगी दिली. दोघांच्या मध्ये फक्त रस्ता ठेवला, रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला ते आणि अलीकडच्या बाजूला आम्ही. जर त्यांची सभा अगोदर होती तर त्या ठिकाणी आपल्या गाड्या कशा जायचा हाही प्रश्न होता, पार्किंगची व्यवस्था करणं अवघड होतं आणि संघर्ष निर्माण होईल आणि हातातोंडाशी आलेला घाट जाऊ नये, कारण आपल्या सगळ्यांनाच या गोष्टीची कल्पना आहे की आता रडीचा डाव सुरू झालाय, पायाखालची वाळू सरकली आणि मग व्हिडिओच्या माध्यमातून असेल, क्लिपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून असेल, आता ज्या पद्धतीने जी शिवराळ भाषा वापरायला लागली त्यावरून आपल्या लक्षात आलं की समोरच्या उमेदवाराची चिडचिड वाढली. मग आम्ही निर्णय घेतला की सभा आता मंचरला झाली पाहिजे आणि या परिसरामध्ये सभा एवढंच कारण आहे की उमेदवार आपल्या तालुक्यातला आहे, आंबेगाव तालुक्यातला आहे. साधारणतः आपल्याकडची एक भूमिका असते की गावातलं शेंबडं पोरगं जरी असलं आणि त्याला निवडणुकीत तिकीट मिळलं की गाव विचार करत नाही, आपल्या गावातलंय तर आपण त्याच्या मागं राहिलं पाहिजे. आपणही तोच विचार केला की गेले 3 लोकसभा मतदारसंघामध्ये आणि सातत्यानं मग विधानसभेमध्ये आपण सगळेजण वळसे पाटलांच्या मग हजारोंच्या फरकानं राहिलात आणि लोकसभेला मात्र त्यांच्या बाजूनं कौल दिला आणि म्हणून आपल्यालाही कळलं पाहिजे की आता शिरूर लोकसभा मतदारसंघाची हवा काय आणि आपण नेमकं आता करताय काय आणि म्हणून या सभेचं या ठिकाणी आयोजन केलं आहे. खरं म्हणजे सातत्यानं अपवाद माझ्या तालुक्यावर येतो. आजपर्यंत तुमचं धोतर आम्ही दिल्लीला पाठवलं, आजपर्यंत तुमचा उद्योगपती खासदार आम्ही केला आणि काय कुणास ठाऊक तुमच्या एवढे प्रेमात आम्ही पडतो की सातत्यानं तुम्हाला खासदार करतोय, पण आमच्या वाट्याला नेमकं काय आलं हे जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही म्हणाल तुमचं काहीच चुकलेलं नाही. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जुन्नर आंबेगाव खेड ही 3 भावंड आहेत आणि जुन्नरपासून एकदा सुरुवात झाली की आंबेगावला आंबेगाववरनं खेडला आलं की त्या ठिकाणी आपलं जे म्हणणं आहे तेच उचलून धरलं जातं आणि आजपर्यंत मग तुम्ही पाहिलं असेल की जुन्नरकरांना संधी दिली, आंबेगावकरांना संधी दिली आणि आपल्याला साधारण आपल्या पार्ट्यामध्ये माप टाकण्याचं काम मी केलं. गेली 15 वर्ष, जवळजवळ 20 वर्ष, 5 वर्ष आपल्या माजी खासदार किसनराव वानखेलेंच्या मागे काढली, इतकी वर्ष तुमच्या मागे राहिल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं खेड तालुक्याला काय दिलंय आणि आता त्याचं आत्मपरीक्षण आम्ही या निमित्तानं केलं. आज तुम्ही खेड तालुक्यामध्ये येऊन बघा, खेड तालुक्याचा माहोल बदललाय. आज माझ्या तालुक्यामध्ये लोक त्यांना गावागावामध्ये फिरू देत नाहीत आणि लोक सांगतात 15 वर्षाचा हिशोब द्या. तुम्ही आमच्या तालुक्यामध्ये काय केलं, आमच्या गावामध्ये काय केलं त्याचा हिशोब तुम्ही आम्हाला द्या आणि का जमलं नाही ते सांगा. आज माझ्या तालुक्यामध्ये फिरत असताना रोजावर गावं, रोजावर माणसं घ्यावी लागतात.
रोजावर माणसं घेऊन त्यांना सभा कराव्या लागतात. लोक गावामध्ये थांबत नाहीत. आणि परवा तर आळंदीमधलं चित्र असं आहे की त्या ठिकाणी रोजंदारी बांधलेल्या बायकांची भांडणं चालली. आणि तुमचा काय भरोसा म्हणले तुम्ही, आमचं नाही दिलं, अगोदर पैसे द्या तर सभेला बसतो. आत्ता सुद्धा तुम्ही जाऊन बघा, आता आमच्या सगळ्या लोकांनी चित्रीकरण तिथे केले. बसच्या बस भरून आल्यात 500 रुपये रोज. 500 रुपये रोजाने माणसं आणलीत. जीपवाडीवाल्यांना सांगितलं 3000 रुपये तुम्हाला, आणि त्यात बसणाऱ्या माणसाकरता 1500 रुपये गाड्याच्या गाड्या भरून तुम्ही आणा. तरी सुद्धा लोक यायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आम्ही माहिती घेतली, 5000 खुर्च्या त्या ठिकाणी आणल्यात, फक्त 5000 खुर्च्या. तुम्ही सगळी मंडळी बसतात, तुम्हाला खाली बसावं लागलं. खुर्च्या या ठिकाणी आणल्या असते तर जागा पुरली नसती. हे 10 एकरचं ग्राउंड आहे, तिथं जाऊन बघा. कणात लावली, तमाशाला लावतात तशी. आणि यांचा तमाशाचा फड तिथं उभा राहिलाय. जर तुम्हाला 15 वर्ष काम केल्यानंतर रोजंदारीने माणसं आणावी लागतात, काय अवस्था आहे. आज 5 वर्ष आमच्याकडे कुठल्या प्रकारची सत्ता नाही. सत्ता नसताना सुद्धा काल वळसे पाटील साहेब आळंदीमध्ये होते. आळंदीमधली सभा भूतोन भविष्य अशा प्रकारची सभा काल आळंदीमध्ये झाली. अमोल कोल्यांना आपण त्यावेळेला स्वागत केलं, भाग्यलक्ष्मी मंगलकार, त्यावेळेला सुद्धा तालुक्यातली जनता त्या ठिकाणी उभी राहिली. भोश्यामध्ये नारळ फोडला, त्याही वेळेला तालुक्यातली जनता त्या ठिकाणी उभी राहिली. वाड्याची सभा बघा, कडूची सभा बघा, ढेण्याची सभा बघा. आज उत्स्फूर्तपणानं लोक येतात. लोकांना या गोष्टीची जाणीव झाली की आमचं चुकलंय, आणि त्या चुकीची परतफेड खेड तालुक्यातली जनता या वेळेला इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही, आणि यांना घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही. हे अभिवाचन तुम्हाला या निमित्तानं देतो. मंडळी, तुम्हाला आजही सांगतो, कदाचित तुमच्या तालुक्यामध्ये डोळ्यावर येईल म्हणून खासदार साहेबांनी तुमच्या तालुक्यात प्रॉपर्टी केली नाही. जे केले ते माझ्याच तालुक्यामध्ये केले. जावायच्या नावावर 2 पंप आहेत, कडूसला आहे, घोसासीला आहे. सुनेच्या नावावर गॅसची एजन्सी आहे, चाकणमध्ये घेतली. आता मला सांगा, माझ्या तालुक्यातल्या अनेक कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं, त्याला एखादा पंप देता आला असता? त्याच्या नावावर गॅसची एजन्सी करता आली? पण कमवायला आम्ही, आमच्या तालुक्यामध्ये कमवायचं. कित्येक करोडो रुपयाच्या जमिनी माझ्या तालुक्यात घेतल्यात, पुराव्या नशीब मी ती देईन. विमानतळाला विरोध करायचा, आणि ज्या ठिकाणी विमानतळ नियोजित विमानतळ त्याच्या पुढच्या बाजूला जमिनी घ्यायच्या. आज त्या जमिनीची 1 कोटी रुपयांची किंमत आहे. माझ्या तालुक्यामध्ये इनरकॉनचा प्रकल्प येणार होता, यांनी विरोध केला, 1.5 वर्ष प्रकल्प राबवला, आणि इनरकॉनचे अधिकारी त्यांना जाऊन भेटले. एका रात्रीमध्ये यांचं मत परिवर्तन झालं, आणि दुसऱ्या दिवशी पत्र दिलं की काही इनरकॉन करायला माझं हरकत नाही. एका रात्रीमध्ये जर हा बदल होतो तर कशामुळं होतो हे काय लोकांना कळत नाही. माझ्या तालुक्यातला एसीजेट डॉक्टर बाबा कल्याणींनी करायचं ठरवलं, यांनी विरोध केला, त्या ठिकाणी करू दिलं नाही. त्या बाबा कल्याणीला फिरू देणार नाही अशा प्रकारच्या घोषणा केल्या. आणि त्याच बाबा कल्याणीला आणून लांडेवाडीच्या शाळेचं उद्घाटन केलं. लोक वेडेत का? ती शाळा बांधली कुणी ते एकदा सांगा. माझ्या तालुक्यामध्ये MIDCला विरोध त्यांनी केला, आणि वोक्स वॅगन कंपनीचे 10 कोटी रुपये CSR फंडामधले आणले, आणि लांडेवाडीला इमारत बांधली. मग तुम्ही विरोध नेमका कशा करता करताय? माझ्या तालुक्याचा विकास खुंटवण्याचं पाप यांनी केलं, माझ्या तालुक्याचं विमानतळ घालवण्याचं पाप यांनी केलं. माझा तालुका आता यांना माफ करणार नाही. आणि यावेळेला माझ्या तालुक्यातल्या जनतेने ठरवलं की यांचा टांगा पलटी करायचा. 100% टांगा आम्ही पलटी करणार आहोत. आम्ही सगळ्यांनी ठरवलं, आम्ही सगळेजण एकत्र झालोय, आणि सगळ्यांनी म्हणून वज्रमुट करून यावेळेला यांचा टांगा पलटी करायचं ठरवलंय. मंडळी, आमच्या खेड तालुक्यातनं ठरवलं की एखाद्याची खोड मोडायची तर 100% खोड मोडतो. यावेळेला 18वीची खोड मोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हे अभिवाचन तुम्हाला या निमित्तानं देतो. खूप बोलण्यासारख्या, परंतु आपल्याला माहिती आहे की आपली, तुमची आणि आमची नेहमीचीच गट्टी. आपण एकमेकाचे सुख दुःख वाटून घेतो, एकमेकाच्या अनेक प्रसंगामध्ये आपण एकत्र येतो. किती जरी बोलायचं असेल तर बोलण्याला मर्यादाही घालावी लागेल, कारण कधीतरी पवार साहेबांचं भाषण ऐकायची संधी आपल्याला मिळते. त्यामुळे आज पवार साहेबांचं भाषण तुम्हाला ऐकायचं, कारण जगामध्ये जे काही चाललंय ते पवार साहेबांना माहिती आहे, देशामध्ये काय चाललंय ते पवार साहेबांना माहिती आहे.
आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम फक्त पवार साहेब करू शकतात. जगाच्या राजकारणामध्ये, जगाच्या विद्वानामध्ये, जगाच्या ज्या राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात त्यांच्यामध्ये पवार साहेबांचं नाव घेतलं जातं. आणि अमेरिकेचा अध्यक्ष सुद्धा पवार साहेबांना भेटायला येतो, किंवा अमेरिकेचा अध्यक्ष सुद्धा थँक्स पवार साहेब म्हणतो. इतकी उंची असणारे आपले नेते ज्यांना जगाचा सगळा इतिहास माहिती आहे आणि भारताचा इतिहास ज्यांना माहिती आहे ते तुम्हाला आता समजून सांगणार आहेत, म्हणून अधिकचा वेळ घेता. आदरणीय पवार साहेबांना अधिकचा वेळ मिळावा याच्याकरता माझ्या शब्दाला विराम देतो. माझी आपल्याला कळकळीची विनंती करतो की उद्याच्या 29 तारखेला घड्याळाच्या चित्रासमोरचं बटन दाबून डॉक्टर अमोल कोल्हे, आम्ही आमच्या तालुक्यानं जर तन मन धनाने ठरवलं मंडळी, आमच्या गावागावामध्ये गेलो की लोक नुसतं मतच नाही, त्यांना माहिती आहे बैलगाडीमधनं, घोड्यावरनं, डोक्यावरनं घेऊन सुद्धा लोक त्यांना मिरवतात आणि नुसतं मिरवत नाही तर आर्थिक मदतसुद्धा माझ्या तालुक्यातले लोक करतात. ही इतिहासाची पुनरावृत्ती. पहिल्यांदा धोतर दिल्लीला पाठवताना माझ्या तालुक्यानं ते केलं, त्यावेळेला आम्ही साम दाम धंडा आमच्या लोकांनी सगळ्या प्रकारची मदत केली. त्यावेळेला सुद्धा किसनराव वानखेल यांच्या पत्रामध्ये लोक पैसे टाकायचे आणि मतं द्यायची. आज इतिहासाची पुनरावृत्ती होते. अमोल कोल्हे माझ्या तालुक्यात ज्या ज्या गावामध्ये जातील त्या ठिकाणी लोक उत्स्फूर्तपणानं पाठिंबा देतात, स्वागत करतात आणि पैसे सुद्धा देतात. असा एकमेव उदाहरण आणि एकमेव उमेदवार मला वाटतं आता महाराष्ट्रामध्ये आहे त्याचं नाव डॉक्टर अमोल कोल्हे. याचं एकमेव कारण आहे की त्यांना धर्मवीर संभाजीच्या रूपाने पाहतात आणि लोक आयाबाया म्हणतात माझ्या राजाला मी आता मत देणार आहे. धन्यवाद. आपणा सर्वांना माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये मराठा आरक्षणाकरता ज्यांनी खऱ्या अर्थाने लढा दिला ते महाराष्ट्र प्रदेश संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आणि ज्यांनी नुकताच काँग्रेस आय पक्षामध्ये प्रवेश केला ती बुलंद आवाज सन्माननीय प्रवीणदादा गायकवाड. सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध, राष्ट्रमाता जिजाऊमासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, सर्वप्रथम या महापुरुषांना संतांना वंदन करतो. या विचारपीठावरील आमच्या सगळ्यांचे नेते, आमचे आधारस्थान, आमचे मार्गदर्शक, लोकनेते, जाणता राजा शरद पवार साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, देवदत्त निकम साहेब आणि सर्वच आदरणीय व्यक्ती आणि ज्यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित केलेली आहे ते माझे बंधू डॉक्टर अमोलजी कोल्हे यांना आम्ही 12 जानेवारीला राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जन्मदिवशी मराठा विश्वभूषण पुरस्कार दिला. त्याचं कारण त्यांनी केलेली अद्वितीय अशी संभाजी महाराजांची भूमिका. अमोलजींचा आणि माझा संबंध खरं तर 15 वर्षापेक्षा अधिक काळाचा. ज्यावेळेस ते संभाजी महाराजांवर एक नाटक करत होते, संबंध हळूहळू वाढत गेला. नंतरच्या काळामध्ये राजा शिवछत्रपती ही सिरियल टीव्हीवर करण्याचा निर्णय झाला. एनडी स्टुडिओ निर्माते असलेले नितीन देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करण्यासाठी अनेक कलाकारांना निमंत्रित केलं होतं. अनेक कलाकार येत होते, आपल्याला दिलेले डायलॉग्स बोलत होते, परंतु ज्या वेळेस डॉक्टर अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये आले, हातामध्ये भवानी तलवार होती आणि त्यांनी आल्यानंतर ती तलवार छातीला लावून जगदंब असं म्हटलं, माझ्यासारखा शिवभक्त उठला आणि त्यांच्या पायाशी जाऊन पडला, नतमस्तक झाला
आणि शिवाजी महाराज साक्षात पाहिल्याचा आनंद डॉक्टर अमोल कोल्हेंनी मला दिला. अमोल कोल्हेंमुळे शिवाजी महाराज पाहता आले, शिवाजी महाराजांच्या भूमिकेतनं शिवाजी महाराज समजून घेता आले. त्यांनी अनन्य साधारण काम त्या मालिकेमध्ये केलं होतं. आता हा निवडणुकीचा रण आहे. एका नावाने शिवाजी आहे एका बाजूला, आणि एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केलेले अमोल कोल्हे. मला आता या विषयावर जास्त बोलायची गरज नाही, कारण मी 6 च्या 6 मतदारसंघामध्ये गेली 4 दिवस फिरून आलेलो आहे. मी हडपसर मतदारसंघामधनं येतो, शिरूरला जाऊन आलो, भोसरीला जाऊन आलो, काल खेड, आंबेगाव आणि जुन्नर. मराठा क्रांती मोर्चाच्या सगळ्या प्रमुख लोकांची मीटिंग झाली, कारण जाणीवपूर्वक या ठिकाणी काही पसरवण्याचा प्रयत्न केला जातो. अरे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची भूमिका केली आहे त्यांना एका जातीमध्ये अडकू नका, एवढं तरी तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे होतं. शिवाजी महाराज ज्या भूमीमध्ये येतात ती भूमी आहे, कारण जुन्नरला शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय. या भूमीचं वैशिष्ट्य आहे की ही पहिली बुद्ध भूमी आहे, कारण इथं 292 लेण्या आहेत. बुद्धाची भूमी समतेची भूमी होती, त्यानंतर शिवभूमी आणि त्यानंतर सत्यशोधक महात्मा फुलेंची भूमी म्हणून ही ओळखलेली ही शिरूरची भूमी आहे, शिरूर मतदारसंघाची. ही चळवळीची भूमी आहे. मग कधी शरद पवार साहेबांनी केलेल्या आंदोलनाची असेल शेतकऱ्यांसाठी, किंवा या ठिकाणी जी धरणं सगळी पवार साहेबांनी उभी केलेली आहेत त्याच्यासाठी असेल, ही सगळी चळवळीची भूमी. आणि चळवळीच्या कार्यकर्त्यांना नक्की माहिती आहे की आपल्याला 29 तारखेला काय करायचं. मला फक्त एवढंच सांगायचंय की ज्या सत्यशोधक महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुरू केली, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली, आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिलं मराठीतलं साहित्य म्हणजे त्यांनी 1000 ओव्यांचा पवाडा लिहिला. महात्मा फुलेंमुळे इतिहासामध्ये तसं बघितलं तर त्या काळामध्ये शिवाजी महाराजांचं नाव सुद्धा घेतलं जात नव्हतं. आपल्याला शिवाजी महाराजांचा खरा इतिहास ग्रँड डफने इंग्रजीमध्ये सांगितला होता, तो महात्मा फुलेंनी आपल्याला त्यांच्या पवाड्यातनं सांगितला. आणि महात्मा फुलेंचा इतिहास, त्यांचं चरित्र पंढरीनाथ पाटलांनी सांगितलं, आणि म्हणून डॉक्टर अमोल कोल्हेंच्या निमित्ताने आपल्याला सिरियलच्या माध्यमातून शिवाजी महाराज कळाले. हे नातं मी का सांगायचा प्रयत्न करतो हे तुम्हाला सगळ्यांना कळलं पाहिजे. देशाला स्वतंत्र मिळून 70 वर्ष झाले, या देशामध्ये जाती अंताची लढाई उभी केली पाहिजे. अशा काळामध्ये जातीचे उल्लेख करून राजकारण केलं जातं याचा मी पहिल्यांदा निषेध करतो. मराठा क्रांती मोर्चा असेल, बहुजन क्रांती मोर्चा असेल, दलित संविधान मोर्चा असेल, मुस्लिम क्रांती मोर्चा असेल, नाहीतर धनगर क्रांती मोर्चा असेल, जवळपास 6 कोटी लोक रस्त्यावर आले. कुणी आरक्षणाची मागणी केली असेल, कुणी स्वामीनाथन आयोग लागू करा म्हणून मान्य केलं असेल, कुणाचे अनेक प्रश्न असतील, कुणाचा शिक्षणाचा प्रश्न असेल, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गोडबोले आहेत, एकही प्रश्न सोडवला नाही. शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, नाशिक पासून ते मुंबई पर्यंत चालत गेले, त्यांच्या पायातनं रक्त येत होत, त्यांच्या पायाला फोड आले होते, परंतु एकही आंदोलन यशस्वी झालेलं नाही, एकही मागणी पूर्ण झाली नाही. परवा दिवशी हुकुमशहाचे प्रतिनिधी अमित शहा बारामतीमध्ये आले होते, आणि बारामतीमध्ये येऊन म्हणतात 50 वर्षात पवार साहेबांनी काय केलं. अहो तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? भुजला ज्या वेळेस भूकंप झाला होता तुम्ही पवार साहेबांच्या पायाशी येऊन बसला होता, गुजरात वाचवा म्हणण्यासाठी. हे नरेंद्र मोदी विसरले कसे? कारण त्यांना अनुभव होता लातूर आणि उस्मानाबादच्या भूकंपाचा. 1.5 महिना पूर्ण कारभार मंत्रिमंडळाचा सोलापूरमधनं पवार साहेबांनी चालवला होता.
अरे कुठली तुलना करता पवार साहेबांची? पवार साहेबांबद्दल या ठिकाणी मी या सभेनिमित्त साहेबांच्या समोर सांगतो, चंद्रकांत पाटील जीप सोडून बोलतायत, निवडणूक झाल्यानंतर लक्षात ठेवा सध्या मी काँग्रेसचा आहे, नंतर परत संभाजी ब्रिगेडचाच आहे, रस्त्यावर फिरून देणार नाही। ज्या माणसांनी या मातीसाठी या देशासाठी त्याग केला, संरक्षण मंत्री झाले, कृषी मंत्री झाले, चार वेळा मुख्यमंत्री झाले, या सगळ्या बहुजन समाजाला न्याय दिला, या देशामध्ये महाराष्ट्र क्रमांक एकच राज्य कायम ठेवलं, तुम्ही आमच्या बारामतीमध्ये येऊन विचारता का पवार साहेबांनी 50 वर्षात काय केलं? आणि तुमचेच हुकुमशाह असलेले काय म्हणतात कि मी त्यांच्या बोटाला धरून राजकारण शिकलो, नक्की ठरवा तरी तुमचं काय म्हणणं आहे? मला शेवटचं एवढंच सांगायचंय, कारण अमोल कोल्हे साहेब शिवाजी महाराजांची भूमिका करत होते, साहेब गेल्या वर्षी रायगड किल्ल्यावर जाऊन नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे गुरु मनोहर भिडे हे रायगडावर गेले होते आणि त्यावेळेस घोषणा दिली होती छत्रपतींची साथ द्या मोदीला साथ, छत्रपतींचे आशीर्वाद द्या मोदीला साथ। का हो 2014 तुम्ही शिवाजी महाराजांची आठवण केली, 2019 नक्की काय झालं? कारण त्यांनी आश्वासन दिलं होतं, त्यांनी जलपूजन केलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय स्मारक अरबी समुद्रामध्ये करू, जलपूजन झालं, भूमिपूजन झालं म्हणजे काम दुसऱ्या दिवशी सुरू व्हायला पाहिजे होतं, अजून काम सुरू झालं नाही, राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषाचा यांनी उपयोग केला। का विसर पडला तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा? इंदू मिलमध्ये तुम्ही त्या ठिकाणी मोठा स्मारक करणार होता, का विसर पडला तुम्हाला छत्रपती शाहू महाराजांचा? शाहू मिलमध्ये तुम्ही आंतरराष्ट्रीय स्मारक करणार होता, सगळ्या महापुरुषांचा उपयोग आपल्या स्वतःसाठी आपल्या राजकारणासाठी करणारे हे लोक। मला शेवटचं एवढंच सांगायचं, भारतीय जनता पार्टी हा मुखवटा आहे आणि त्यांचा चेहरा आरएसएस आहे आणि आरएसएस पासून या देशाला धोका आहे, कारण आरएसएस ची विचारसरणी ही बंच ऑफ थॉट्स पासून येती, विचारधन पासून येती, आणि विचारधन म्हणजे काय? डॉक्टर गोलवलकर गुरुजींनी आरएसएस साठी बायबल म्हणून त्यांचा धर्मग्रंथ म्हणून लिहिलंय आणि ते म्हणजे विचारधन। विचारधनामध्ये काय लिहिलंय? आम्हाला या देशाचा झेंडा मान्य नाही, आम्हाला या देशाची राज्यघटना मान्य नाही, आम्हाला या देशाची लोकशाही मान्य नाहीये। जर लोकशाही मान्य नाहीये, राज्यघटना मान्य नाहीये, आता तर त्यांना फक्त बहुमत मिळालं होतं, 2/3 बहुमत जर या देशामध्ये मिळालं तर हे हुकुमशाही प्रवृत्तीचे लोक या देशाची राज्यघटना नाकारतील आणि या देशाची लोकशाही सुद्धा नाकारतील। आणि म्हणून चळवळीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की निर्णय क्षणी आपल्याला निर्णय घेतला पाहिजे आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपब्लिकन डावी आघाडी यांनी जी आघाडी देशभरामध्ये महाराष्ट्रात उभी केलेली आहे त्या प्रत्येक उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी या सामाजिक कार्यकर्त्यांची आहे। नुसतं फुलेशाह आंबेडकरांच्या विचारांचं प्रबोधन करून चालणार नाही, निर्णय क्षणी निर्णय घ्यायला लागतो आणि म्हणून मी अधिकृतपणे संभाजी ब्रिगेडच्या वतीने डॉक्टर अमोल कोल्हेंना पाठिंबा देतो आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतो। जय जिजाऊ, जय ज्योती। यानंतर या तालुक्याचा विकास महामेरू आपणा सर्वांचे लाडके नेते आदरणीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना या सर्व पक्षांच्या वतीनं ज्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे ते आपले आवडते उमेदवार
डॉक्टर अमोल कोले यांच्या प्रचारासाठी या भव्य सभेचं आयोजन केलेलं आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करायला आपले ज्येष्ठ नेते, देशाचे नेते, शेतकऱ्यांचे कैवारी आदरणीय पवार साहेब इथं आलेले आहे. व्यासपीठावर उपस्थित आपले उमेदवार डॉक्टर अमोल कोले, प्रवीणजी गायकवाड, प्रदीपदादा गारटकर, संजय जगताप, दिलीपराव मोहिते, पोपटराव गावडे, काकासाहेब पलांडे, राम कांडगे, दिलीप डमडेरे, मंगलदासजी बांदल, जालिंदर कामटे, पांडुरंग पवार, सत्यशील शेरकर, अतुल बेनके, देवेंद्र शेठ शाह, सुभाष मोरमारे, उषाताई कानडे, प्रकाशराव पवार, मानसिंग पाचुनकर, डॉक्टर सुधीर भोंगळे, देवदत्त निकम, संजय काळे, बाबा राक्षे, कैलास सांडभोर, देवेंद्र बुट्टे पाटील, हिरामन सातकर, वसंतराव भालेराव, ज्येष्ठ नेते बाबराव दादा बांगर, पीडी सहित नाथा शेवाळे. व्यासपीठावरचे सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, ही निवडणूक लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीसाठी आदरणीय साहेब आपल्याला मार्गदर्शन करायला या ठिकाणी आलेले आहेत. मी या संपूर्ण परिसराच्या वतीनं आदरणीय साहेबांचं मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो. साहेब आपले आभार याच्यासाठी सुद्धा की आपण डॉक्टर अमोल कोल्यांच्या सारखा एक कर्तबगार, उच्च विद्याविभूषित या शेजारच्याच भूमीमधला आणि सर्वांना हवा हवासा वाटणारा उमेदवार या लोकसभेला आपण दिलेला आहे. ही सगळी जनता इथं साक्ष आहे. उमेदवार एकदा गावात गेला तर गाडीतून उतरायच्या आधीच कोणाच्या तरी खांद्यावर बसलेला असतो. सभा संपली की आमच्या सगळ्या माय भगिनी सेल्फी काढायला तयारच असतात. त्यांचे विचार ऐकले की खरोखर हा उमेदवार आमचे प्रश्न संसदेमध्ये मांडेल, आम्हाला न्याय मिळून देईल याची संपूर्ण खात्री ही आपल्याला या ठिकाणी झालेली आहे. मी आपल्याला सगळ्यांना आठवण करून देऊ इच्छितो की आपला आजचा जो परिसर आहे, जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, हाच परिसर 40 वर्षापूर्वीचा परिसर, दुष्काळी असलेला परिसर आणि या परिसरामध्ये गेल्या 30-40 वर्षामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या प्रयत्नामुळं, त्यांच्या सहकार्यामुळं आज आपला सगळा परिसर सुजलाम सुफलाम झालेला आहे. आपली सगळ्यांची स्थिती बदललेली आहे. आपली मुलं बाळं शिकायला लागलेली आहेत. आपलं राहणीमान बदललेलं आहे. आणि हे सगळं घडलं हे फक्त आदरणीय साहेबांच्यामुळं या ठिकाणी घडलं हे तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या लक्षामध्ये त्या ठिकाणी असलं पाहिजे. साहेबांनी तर आपल्यासाठी सगळं केलं, परंतु थोडीशी एक खंतही मनामध्ये आहे की ज्या ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक झाली त्या त्या वेळेला सलग 6 वेळा तुम्ही या परिसरामधून साहेबांच्या आवडीचा, साहेबांच्या पसंतीचा
साहेबांनी दिलेला उमेदवार त्या ठिकाणी निवडून पाठवला. पण ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला गेल्या तीन वेळेला आम्हाला या मतदारसंघामध्ये यश मिळवता आलं नाही. माझ्या मनामध्ये या गोष्टीची जरूर खंत आहे आणि ती खंत यावेळेला आपण सगळ्यांनी दुरुस्त करायची, भरून काढायची आहे आणि आपल्या अमोल कोलेंना देशाच्या पार्लमेंटमध्ये मोठ्या मताधिक्यानं त्या ठिकाणी निवडून पाठवायचं आहे आणि या सगळ्या अपयशाची भरपाई त्या ठिकाणी करून टाकायची. आपण कधी कधी विचार करतो की हा स्थानिक उमेदवार आहे, मी उभं राहिलो की मला मतं, दुसरा उभं राहिलं की त्याला मतं. तुम्हाला असं वाटतं एकाला जाऊ दे लोकसभेला, एकाला जाऊ दे विधानसभेला. आणि अशी परिस्थिती झाली की साहेबांना वाटतं यांचं काय आपसापसा ठरवून चाललं का, एक जण जा लोकसभेला, एक जण जा विधानसभेला. आणि आपल्यातल्याही काही लोकांना असं वाटतं. मी आज आपल्याला एवढंच या निमित्तानं त्या ठिकाणी सांगतो की वाटेल त्या परिस्थितीमध्ये या मतदारसंघामधून डॉक्टर अमोल कोले विजयी तर होणारच आहेत पण आंबेगाव तालुक्यामधून देखील त्यांना आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मताधिक्य देता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी येत्या 29 तारखेला आपण घड्याळाच्या चित्रावर त्या ठिकाणी चित्राच्या समोरचं बटन दाबावं आणि त्यांना विजय करावा. आता नवीन फंडा शिवसेनेच्या लोकांनी काढलेला आहे, शिवसेनेच्या लोकांनी नवीन फंडा काढलाय की कशाला जास्त अमोल कोलेंचा आग्रह धरता. मग एकदा अमोल कोले पार्लमेंटमध्ये गेले मग दादा रिकामा होईल आणि दादा विधानसभेला उभं राहील आणि मग आपल्या साहेबाला त्रास होईल. माझ्या त्रासाची चिंता करू नका शिवसैनिकांनो, माझ्या त्रासाची चिंता त्याचा सगळी ही जनता या ठिकाणी बसलेली आहे आणि त्याच्यामधून आपल्याला निश्चित प्रकारे पुढे जायचं आणि याचं कारण हेच आहे. आधीच्या वक्त्यांनी सांगितलं बोलण्यासारखं खूप आहे, वेळ मर्यादित आहे. पण 2014ची निवडणूक झाली, मोदी साहेबांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेना भाजपनी अनेक आश्वासनं आपल्याला दिली. आज 2019ची निवडणूक पाहिली की 2019च्या निवडणुकीमध्ये 14 जे जे शब्द या देशाला दिले त्याच्यामधला एक सुद्धा शब्द त्यांना आज पुरा करता आला नाही. आज ते वेगळे मुद्दे घेऊन त्या ठिकाणी जनतेच्या समोर जात आहेत. परवा मोदी साहेब आले महाराष्ट्रामध्ये, 5 वर्ष सत्ता त्यांनी उपभोगली आणि 5 वर्षाच्या सत्ता उपभोगल्याच्या नंतर सर्वसामान्य माणसाची अपेक्षा ही होती की त्यांनी 5 वर्षामध्ये देशातल्या जनतेसाठी केलेलं काम हे जनतेसमोर मांडलं पाहिजे. पण त्यांनी केलं काय, त्यांनी केली फक्त साहेबांच्यावर टीका. आणि टीका करताना मुख्य मुद्दा त्यांचा हाच होता की पवार साहेबांनी गेल्या 10 वर्षामध्ये ज्यावेळेला कृषी मंत्री होते त्यावेळेला या देशासाठी काय केलं आणि त्याचा जाब त्यांनी पवार साहेबांना विचारायचा प्रयत्न केला. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाही की साहेबांच्याच काळामध्ये 72,000 कोटी रुपयाची कर्जमाफी या देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांना करण्याचं काम आदरणीय पवार साहेबांच्याच काळामध्ये झालं आणि त्याच्यामधून या देशातल्या शेतकऱ्याला न्याय मिळाला. शेतीमालाच्या आधारभूत किमती साहेबांच्या कालावधीमध्ये वाढून दिल्या गेल्या. गहू 540 रुपये क्विंटल होता, तो 1500 रुपयावर नेला. तांदूळ 500 रुपये क्विंटल होता, तो 1600वर नेला. पूर्वी अन्नधान्य आम्ही आयात करत होतो, देश स्वयंपूर्ण केला,
आणि देशाचं उत्पादन 210 दशलक्ष टनावरून 265 दशलक्ष टनावर नेलं. 10 वर्षामध्ये 55 दशलक्ष टनानं उत्पादन वाढून भारतात दुसरी हरित क्रांती करणारं नाव जर कुठलं असेल तर ते नाव आहे शरद पवार. आणि पवार साहेबांच्या मुळच आज या देशातल्या शेतकऱ्याला चांगले दिवस तर आलेच, पण जगातल्या 25 देशांना अन्नधान्याच्या संदर्भामध्ये निर्यात करण्याची भूमिका भारतानं घेतली. तुम्ही आम्ही नोंद घेतली का मला माहिती नाही, पण जगामधली एक फिलिपाईन्समधली संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून FAO च्या माध्यमातून इंटरनॅशनल राईस अँड रिसर्च इन्स्टिट्यूटनी लिखी पत्र आणि पुष्पगुच्छ पाठवून पवार साहेबांनी कृषीच्या क्षेत्रामध्ये हे काम केलं. आणि मोदी साहेब, तुम्ही ज्या पवार साहेबांना प्रश्न विचारला की तुम्ही 10 वर्ष शेतीच्या मध्ये काय केलं, तुम्हाला माझा प्रश्न आहे, त्याच कामासाठी तुम्ही आदरणीय पवार साहेबांना पद्मविभूषण हा किताब देऊन त्यांचा देशाच्या पातळीवर त्या ठिकाणी सन्मान केला. आणि तो सन्मान याच्यासाठी होता, ज्या ज्या वेळेला परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला शेतमालाला निर्यातासाठी परवानगी दिली, त्यामुळं कांदा असेल, साखर असेल, द्राक्ष असेल, डाळिंब असेल, दुधाची पावडर असेल, याची निर्यात चालू राहून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला. आत्मग्रस्त आत्महत्याग्रस्त भागाला चांगलं पॅकेज दिलं. दुष्काळात केंद्रातून हजारो कोटीची मदत देऊन जनावरांच्या छावण्यांना पशुखाद्य पुरवण्याचं काम केलं. जळालेल्या फळबागांची पुन्हा उभारणी करण्यासाठी हेक्टरी 35,000 रुपयाचं अनुदान साहेबांच्याच काळात दिलं. नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन NHB यांच्या मार्फत ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, शेततळी, प्लास्टिक कागद आणि ठिबक सिंचनाचं साहित्य आणि मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान आपल्याला दिलं. मनरेगासाठी 60,000 कोटीची तरतूद केली. गोरगरिबांना 2 रुपये किलो दराने गहू आणि 3 रुपये किलो दराने तांदूळ याचं वाटप केलं. अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी केल्या. जे सिंचनाचे प्रकल्प मागे राहिले होते त्याच्यासाठी AIBP च्या माध्यमातून पैसा उपलब्ध करून दिला. आणि एवढं मोठं काम केलेलं असताना देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये येऊन साहेबांना विचारतात तुम्ही शेतीच्यासाठी काय केलं. मोदी साहेब, तुमचं एक पत्र माझ्याजवळ आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलंय की पवारांचं प्रत्येक पाऊल शेती व शेतकऱ्यांच्या विकासाच्या दिशेनं गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींनीही आपल्या स्वतःच्या सैनी स्क्रीनवर आपल्याला ते पत्र दिसतंय. हे पत्र त्यांनी पवार साहेबांना त्या ठिकाणी पाठवलं आणि पवार साहेबांचा गौरव त्या ठिकाणी करण्याचं काम या देशामध्ये आणि राज्यामध्ये केलंय. आणि म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे. देशामध्ये एक आघाडी घडते, सगळे पक्ष एकत्र येत आहेत. भाजपला पर्याय देण्याच्या संदर्भामध्ये भूमिका घेतली जाते. आणि म्हणूनच मला आपल्याला सांगायचं आहे की उद्या या शिरूर लोकसभा मतदारसंघामधून निवडून जाणारा खासदार संसदेमध्ये गेल्याच्या नंतर पवार साहेबांच्या बाजूने काँग्रेसच्या बाजूने त्या ठिकाणी उभा राहणारा खासदार आपल्याला निवडून पाठवायचा आहे. आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचं मत, आपल्या सगळ्यांची साथ आपल्या डॉक्टर अमोल कोल्यांना या ठिकाणी मिळू द्या, एवढंच मी आपल्याला सांगतो. आज आपले खासदार काही जरी सांगत असले, खेड सिन्नर मार्गाबद्दल मी पाहतो 1400 कोटी रुपयाची मी कामं केली, पण माझ्याजवळ जी माहिती आहे की हा जो 137 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे, या 137 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाची मूळ मान्यता UPA चं सरकार असताना 2013 सालामध्ये केली. आणि आज सगळा रस्ता पूर्ण झाला, फक्त 28 किलोमीटर रस्ता हा शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या एरियामध्ये राहिला. आणि त्याचं कारण जे आहे, ठेकेदारांच्याकडून हप्ते वसुली करणं, महागड्या वाहनांची मागणी करणं, ठेकेदार काम सोडून पळून जाणं, आणि हे कुणी केलं काय केलं
हे सगळे संशोधनाचे विषय त्या ठिकाणी आहेत. आज नाशिक फाटा ते खेड या रस्त्याच्या सहा पदरीकरणाच्या संदर्भामध्ये बोललं जातं. 1013 कोटी रुपये मंजूर केले गेले म्हणून सांगितलं जातं. परंतु मी या निमित्तानं एवढंच सांगतो, अजून याच्यामध्ये केंद्र सरकारच्या लेवलला काही पुढं प्रगती झालेली नाही, त्यामुळं जनतेला विनाकारण फसवायचं काम करू नका. पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भामध्ये बोललं जातं. मला अभिमान या गोष्टीचा आहे की आदरणीय साहेबांनी मला या राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम करायची संधी दिली. मी 2009 विधानसभेच्या आधी राज्याचा अर्थसंकल्प मांडला होता. त्यावेळेला 4 जून 2009 रोजी अर्थमंत्री या नात्यानं विधानसभेमध्ये अर्थसंकल्प सादर करताना पुणे नाशिक रेल्वे मार्गासाठी राज्य शासन 50% हिस्सा उचलेल ही कमिटमेंट ज्यावेळेला महाराष्ट्र सरकारने दिली, त्याच वेळेला पुणे नाशिक रेल्वेच्या कामाला त्या ठिकाणी पुढे प्रगती त्या ठिकाणी मिळाली. आणि खासदार साहेबांना मला एवढंच सांगायचं, खासदार साहेब रेल्वे येईल त्यावेळेला येईल, पण मी विधानसभेचा अध्यक्ष असताना इथं अवसरीच्या जवळ जो एसटी डेपो उभा केलेला आहे 20 जून 2012 तो मंजूर करण्यात आला. 3.5 कोटी रुपये खर्च करून 2016 त्याचं आपण काम पूर्ण केलं, पण त्या एसटी डेपोमधून आजच्या तारखेपर्यंत एक सुद्धा एसटी या सरकारला सोडता आली नाही. तुम्हाला जर एसटी डेपो सुरू करता येत नाही तर तुम्ही रेल्वे सुरू करण्याच्या गप्पा या ठिकाणी मारायचं काही कारण नाही. सध्या कलमोडीच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये बरीचशी चर्चा आहे, वेळ कमी आहे, पण मी आपल्याला या निमित्तानं एवढंच सांगतो की 96-97 या प्रकल्पाला मान्यता मिळाली. 2010 कलमोडीचं धरण बांधून पूर्ण झालं. सातगाव पठार असेल, खेडचा काही भाग असेल, या भागाला पाणी देण्यासाठी 2 जानेवारी 2012 कंपनीला काम दिलं, पुनर्वसनाचं, प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन आणि अन्य मागण्यांच्यासाठी 30 एप्रिल 2012 पासून काम बंद पडलेलं आहे. आता या प्रकल्पाची सुधारित किंमत 212 कोटी रुपये झालेली आहे. याचं पाणी थेटेवाडीमध्ये सोडावं म्हणून शिरूरच्या जनतेची सुद्धा मागणी आहे, ज्याचा फायदा पाबळ केंदूरला होणार आहे आणि त्या 14 गावांमधल्या लोकांनी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. सर्व मंत्र्यांनी जरी सर्वेक्षण करण्याचे तोंडी जरी आदेश दिलेले असले तरी त्याच्यामध्ये फारसं काही पुढं झालेलं नाही. स्थानिक प्रश्न काही आहेत. आज जसा सातगाव पठारचा प्रश्न आहे, आज जसा केंदूर पाबळच्या परिसरातला प्रश्न आहे, तसाच आज आमच्या आदिवासी भागातल्या जनतेची सुद्धा अपेक्षा आहे की इथून पाणी आम्हाला आदिवासी बांधवांना सुद्धा त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि त्याच दृष्टिकोनातून पुढे जाण्याच्या संदर्भातली भूमिका आपल्याला करायची आहे. मी आज या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आपण सर्वजण आज या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. विकास कामांचा ओघ तर चालूच आहे, साहेबांनी आपल्याला काही कमी पडू दिलं नाही, परंतु या पुढच्या काळामध्ये या तालुक्याच्या आणि या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या संपूर्ण परिसरामध्ये दिल्लीमध्ये विकासाची कामं घडून आणण्यासाठी डॉक्टर अमोल कोले यांच्यासारख्या एका कर्तबगार तरुणाला आपण पक्षाच्या तर्फे उमेदवारी दिलेली आहे. त्यांना आपण सगळ्यांनी घड्याळाच्या पुढचं बटन दाबून मोठ्या संख्येनं, मोठ्या मताच्या संख्येनं विजयी करावं अशी विनंती मी आपल्याला सगळ्यांना करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. उद्या सकाळी 11 खेड येथे खासदार उदयनराजे भोसले यांची जाहीर सभा होणार आहे. परवाच्या दिवशी 11 27 तारखेला सकाळी 10 धनंजय मुंडे साहेब यांची सभा मलठण येते आणि 3 शिक्रापूर येते आणि सायंकाळी 4 समारोपाची 27 तारखेला सभा नामदार अजितदादा पवार साहेब यांची खेड येथे होईल. आज जुन्नर तालुक्यातून शिवसेनेमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बस्तीचे सरपंच सौ माया गौतम रोकडे, शेखर गोरडे, खंडू गिदे, मच्छिंद्र जाधव
यांनी अतुल शेठ बेनके यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला, त्यांचं हार्दिक स्वागत. आणि यानंतर आपल्या या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर अमोलजी कोल्हे. हॅलो 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 डॉक्टर साहेब बारी आहे मित्रांनो डॉक्टर साहेबांची भीर. अरे आली क्या आली मित्रांनो शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचं अनुभवी खेळदार साहेबांचा खेळ बरीच्या मालाच्या डॉक्टर अमोल सिंग रामसिंग कोल्हे पटेल शिरूर शिरूर प्रेक्षक मित्रांनो बारी पाहतात हसत न पाहत फसलाच शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या भावी खेळदाराच आणि पहिलवानाचा राख्या दुपताय शक्ती तुळजा भवानी. उभय हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रातल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. आज या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेसाठी विचार मंचावर उपस्थित असणारे आपणा सर्वांचे मार्गदर्शक राष्ट्रीय नेते शरदरावजी पवार साहेब, एक शाश्वत विकास आणि सुसंस्कृत राजकारण याचा वस्तुपाठ या आंबेगाव तालुक्यात घालून देणारे महाराष्ट्र राज्यात घालून देणारे नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपजी कारटकर, काँग्रेसचे संजयजी जगताप, माजी आमदार पोपटरावजी गावडे साहेब, दिलीपरावजी मोहिते पाटील, माजी आमदार काकासाहेब पलांडे, माजी आमदार दिलीपरावजी ढमढेरे, माजी आमदार रामभाऊ कांडगे, जालिंदरभाऊ कामठे, मंगलदासजी बांदल, देवेंद्र शेठ शहा, चेअरमन देवदत्तजी निकम, विष्णुकाका हिंगे, जुन्नर तालुक्याचे युवा नेतृत्व अतुल शेठ बेनके, मानसिंगराव पाचुनकर पाटील, विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, संजयराव काळे, उद्योगपती किशोरशेठ दांगट, कैलासभाऊ सांडभोर, पांडुरंगजी पवार, अनिलबाबा राक्षे, देवेंद्रजी बुटे पाटील, विवेकजी वळसे पाटील, गणपतरावजी फुलवडे, सौ किरणताई वळसे पाटील, सौ सुषमाताई शिंदे, उषाताई कानडे, वसंतरावजी भालेराव, उपस्थित असलेले सर्व आजी माजी पदाधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सर्व आजी माजी सदस्य, सभापती, उपसभापती, पत्रकार बांधव आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाखरं आभाळ संचार करतात तेव्हा वाटा पाहत नाहीत, पाखरं आभाळात संचार करतात तेव्हा वाटा पाहत नाहीत, प्रत्येकाला आपला मार्ग हा अंतःकरणाच्या प्रेरणेनं स्वतः शोधून काढावा लागतो. त्या अंतःकरणाच्या प्रेरणेनं या मतदारसंघात परिवर्तन घडवण्यासाठी जमलेले मायबाप हो तुम्ही सगळेजण. फॅक्टर आता तुमच्या हातात आहे, पण या लोकसभा निवडणुकीची जेव्हा नांदी झाली, या लोकसभा निवडणुकीचं जेव्हा बिगुल वाजलं, तेव्हापासून यातल्या प्रत्येक विचार मंचावर असणाऱ्या प्रत्येकानं, पत्रकार कक्षात बसलेल्या प्रत्येकानं, पत्रकार बांधवांचे मी विशेष आभार मानेन.
कारण एखाद्या फुलाला असं अलगद तोलून धरावं झेलून धरावं त्याप्रमाणे तुम्ही ही निवडणूक तोलून धरलेली आहे याबद्दल तुमचा मी मनापासून आभार मानेन. जेव्हापासून या लोकसभा निवडणुकीची सुरुवात झाली तेव्हापासून माझ्यासारख्या एका सुशिक्षित तरुण मतदाराला एक प्रश्न पडला. 2014 साली निवडणूक लढवण्यात आली, 2014 साली जी निवडणूक झाली, जी आश्वासनं देण्यात आली, या आश्वासनांचं पुढे काय झालं तुमच्यातला प्रत्येक जण जाणतोय. 2014 ला दिलेल्या आश्वासनं म्हणजे डोळ्यात पेरलेली स्वप्न होती आणि 2019 ला निवडणुकीला सामोरं जाताना देशातली 135 करोड जनता त्या स्वप्नांचा चुरा झालेला घेऊन सामोरी जाते. ना 15 लाख रुपये अकाउंटमध्ये आले, ना महागाई कमी झाली, ना 2 कोटी रोजगार मिळाले. प्रत्येक वेळी एक तुघलकी निर्णय तुमच्या माझ्या माथ्यावर मारला गेला. हा शेतकरी बांधव असेल, माझा तरुण मित्र असेल, या प्रत्येकाच्या बाबतीत एक वेगळी भूमिका घेण्यात आली आणि 2014 मध्ये जे विकासाचे मुद्दे घेऊन निवडणूक लढवण्यात आली होती त्यानंतर अचानक 2019 ची निवडणूक ही भावनिक मुद्द्यांवर आली. अचानक राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम या शब्दांची पखरण सुरू झाली. राष्ट्राचा अभिमान हा असला पाहिजे, पण राष्ट्रवाद हा अभिमानाच्या दिशेनं जाणारा असला पाहिजे. राष्ट्रवादाचा जेव्हा उन्माद होतो तेव्हा राष्ट्रात अराजक माजण्याची शक्यता फार जास्त बळावते, हे मी नाही इतिहास सांगतो. काही वर्षांपूर्वी जाऊयात, काही दशकांपूर्वी जाऊयात, जगाच्या राजकारणात अशीच एकदा गोष्ट घडली होती. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनी पूर्ण कोलमडून पडला होता, जर्मनी कसाबसा सावरण्याचा प्रयत्न करत होता आणि अचानक जर्मनी समोर एक मसीहा तयार करण्यात आला. जर्मनीचं भवितव्य एकाच माणसाच्या हातात येईल अशी गोष्ट सांगण्यात आली. गोबेल्स नावाचा प्रचार तंत्र प्रमुख एक प्रचार करू लागला की केवळ तारणहार एकच, केवळ तारणहार एकच, व्यासपीठावर एकच व्यक्ती दिसू लागली. जेव्हा ती व्यक्ती व्यासपीठावर बोलायला उभी राहायची तेव्हा बाजूच्या सगळ्या दिवे मंदावले जायचे, सगळ्या लाईट बंद केल्या जायच्या. अनेक आश्वासनं दिली गेली. ही आश्वासनं दिली गेल्यानंतर जेव्हा आश्वासनं पूर्ण होऊ शकत नाहीत हे कळून चुकलं त्यानंतर याच व्यक्तीनं, ॲडॉल्फ हिटलर या व्यक्तीनं जर्मनीलाच नाही तर संपूर्ण जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटलं. जर अनेक गोष्टींचं साधर्म्य वाटत असेल तर विचार करा माझ्या भावांनो, एकच व्यक्ती स्टेजवर उभी राहते, एकच व्यक्ती भरमसाठ आश्वासनं देते. त्यावेळी गोबेल्स होता, आजकाल सोशल मीडियावरचे भक्त आहेत. कायम सांगितलं जातं एकमेव तारणहार, एकमेव तारणहार. अपेक्षा भंग झाल्यानंतर 2019 मध्ये जेव्हा हे भावनिक मुद्दे येतात तेव्हा अनेक प्रश्न पडतात. कोणी काय खायचं, कोणी कसे कपडे घालायचे हे जर सरकार ठरवणार असेल तर नक्की सरकार लोकशाहीच्या दिशेनंच पावलं टाकतंय का हा सर्वसामान्य मतदाराला प्रश्न पडतो. आज अनेक अल्पसंख्याक बांधव आपल्या देशात राहतात. अखलाकचं जे प्रकरण घडलं ते प्रकरण काय होतं, कोणीतरी काहीतरी खाल्लं म्हणून या संशयावरून एका जिवंत माणसाला ठेचून मारलं जातं, ही कुठली लोकशाही झाली. मॉब लिचिंगचा प्रकार जो झाला, या प्रकरणाची चौकशी करणारे पोलीस अधीक्षक सुबोध सिंग यांना जमावानं ठेचून मारलं. एका चिमुरडीचा आसिफाचा काश्मीरमध्ये बलात्कार होतो. उन्हामध्ये दलितांवर हल्ले होतात. आणि या सगळ्या गोष्टी असल्यानंतर ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातल्या शेवटच्या घटकाला आत्मभान दिलं आणि या देशाला संविधान दिलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालत असलेली लोकशाही संकटात तर पडली नाही ना, हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे ही निवडणूक साधी सुधी केवळ लोकसभेची निवडणूक नाही, केवळ खासदार निवडण्याची निवडणूक नाही, ही निवडणूक तुमच्या कच्च्या बच्चांच्या, तुमच्या लेकरांच्या भविष्याची, त्यांच्या भवितव्याची निवडणूक आहे. कारण भारतीय जनता पक्षाचे एक खासदार साक्षी महाराज विधान करतात, जर पुन्हा मोदींचं सरकार सत्तेत आलं तर कदाचित ही देशातली शेवटची निवडणूक ठरेल. हीच गोष्ट घडली उत्तर कोरियामध्ये, हीच गोष्ट घडली चीनमध्ये. आणि जेव्हा अशा प्रकारची विधानं होतात तेव्हा हा सत्तेचा उन्माद
निरंकुश सत्तेला हुकुमशाहीच्या दिशेने घेऊन जातो। आणि म्हणून काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत गेली 70 वर्षाहून अधिक काळ एका ठाम लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या भारतातल्या प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की या निवडणुकीकडे लोकशाही वाचवणारी निवडणूक म्हणून बघितलं पाहिजे। परवा औषाच्या सभेला सन्माननीय पंतप्रधान आले, काय विधान करावं देशाच्या पंतप्रधानांनी? जर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं राजकारण होऊ शकतं तर जवानांच्या हौतात्म्याचं राजकारण का होऊ शकत नाही? कदाचित पंतप्रधान महोदयांना हा विसर पडला असेल की ते देशाचे पंतप्रधान आहेत, एका राजकीय पक्षाचे पंतप्रधान नाहीत। आणि शेतकरी आत्महत्या किंवा जवानांचं हौतात्म्य या दोन्ही गोष्टींविषयी बोलत असताना माझी कळकळीची विनंती आहे सन्माननीय पंतप्रधान महोदयांना की केवळ ती व्यक्ती गेली तिच्याकडे बघू नका। जेव्हा त्या जवानाचं पार्थिव तिरंग्यात लपेटून आणलं जातं ना, तेव्हा 28-30 वर्षाची माझी भगिनी पांढऱ्या कपाळानं धाय मोकळून रडत असते, तिच्या डोळ्यात भविष्याचे प्रश्न असतात आणि तिचं कच्चं बच्चं तहानं लेकरू 3-4 वर्षाचं लेकरू विचारत असतं, आई बाबा कधी उठणार ग, आई पप्पा कधी उठणार ग, आई पप्पा जास्त वेळ झोपले का ग? 56 इंचाची छाती आहे म्हणून सांगता, अहो त्या 56 इंचाच्या छातीमध्ये भावना असणार काळीच नाही तुमच्या? शेतकरी आत्महत्यांविषयी जेव्हा तुम्ही विधान करता, परवाच एक गोष्ट सांगतो, माझा एक शेतकरी बांधव शेतावरून घरी आला, घरी आल्यानंतर 7-8 वर्षाच्या लेकरानं घाईघाईने बापाला मिठी मारली। बापाला वाटलं आज पोराचं प्रेम होतो झालंय म्हणून पोराने मिठी मारली। बापाने बाजूला केलं, हात पाय तोंड धुतले, गावात स्टँडवर जाऊन नाक्यावर जाऊन गा बाप जसा परत आला तशी पोराने परत मिठी मारली। बापाला काही कळलं ना, जेवायला बसला, बाप म्हणला तुझ्या ताटात जेवायचं, पोरग म्हटलं ताटात जेवायचं, बापाने 2 घास आनंदाने खाऊ घातले, 2 घास बापाने पोराला आनंदाने खाऊ घातले तशी पोराने परत एकदा मिठी मारली। झोपताना बी पोराने हट्ट धरला, बाबा आज तुझ्या शेजारी झोपायचंय, तुझ्या कुशीत झोपायचंय। बाप खुश झाला, बापाला वाटलं पोराचं एवढं प्रेम होतो चाललंय, 7-8 वर्षाचं लेकरू एवढ्या आनंदाने मिठी मारते, बापाला सुख कळते पोराने मिठी मारल्याचं। पोरग झोपलं, बापाने पोराला बाजूला केलं, बायकोला विचारलं काय झालं ग लेकराला, आज 4-4 वेळा मिठ्या मारते? आईच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणली गावातल्या परशूनं आत्महत्या केली, त्याची बातमी पोराला समजली। ही भावना आहे, हे कुटुंब उद्ध्वस्त होतं आणि तुम्ही त्याचं राजकारण जर करत असाल तर मला वाटतं अंधभक्तांनी याचा विचार करावा इथून पुढे म्हणताना की देशाचा मसीहा एकच आहे। त्यांना ठामपणे ही सांगण्याची वेळ आली आहे मतदानातून की देश ही तुमची जहागीर नाही। आपल्याकडे एक संस्कृती असं म्हटलं जातं, एक रेष आखली जाते आणि सांगितलं जातं की या रेषेपेक्षा ही रेष छोटी करून दाखवा, बरोबर? 2 पर्याय असतात, पहिला पर्याय असतो घाईघाईनी रेष पुसायची आणि दुसरा पर्याय असतो पहिल्या रेषेपेक्षा दुसरी रेष मोठी आखायची। रेष पुसणारे सांगतात 70 वर्षात काँग्रेसने काय केलं, रेष पुसणारे सांगतात 50 वर्षात पवार साहेबांनी काय केलं। मला वाटतं ज्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधून ते सांगतात, हा टीव्ही कधी आला, हा रंगीत टीव्ही कसा काय आला, हे इंटरनेट कसं काय आलं, ज्या गाड्यांमधून फिरताय त्या गाड्या कशा आल्या, ज्या शैक्षणिक संस्थांमधून सांगताय त्या शैक्षणिक संस्था कुठून आल्या, वीज कुठून आली, पाणी कुठून आलं, धरणं कुठून आली, ज्या संरक्षणाविषयी आज तुम्ही 56 इंचाची छाती सांगता आहात त्या संरक्षणाची सिद्धता कुठून सुरू झाली याचा विचार केला तरी समजेल। राष्ट्रीय राजकारणाविषयी खरं तर पवारसाहेब खूप काही बोलणार आहेत, पण शिरूर लोकसभा मतदारसंघाविषयी बोलत असताना आदरणीय पवारसाहेबांनी ही उमेदवारी देताना साहेब आपण एक प्रश्न विचारला होता तुम्हाला, साहेबांनी एक प्रश्न विचारला होता की कुटुंबात एकूण सदस्य किती। 1.5 महिन्यापूर्वी जेव्हा साहेबांनी प्रश्न विचारला होता ना तेव्हा हाताच्या बोटावर मोजून आकडा सांगितला होता, 1.5 महिन्यानंतर आज जेव्हा साहेब प्रश्न विचारलात तर माझं उत्तर आहे 21,80,000।
आणि हा आशीर्वाद साहेबांचा आहे. हे साहेबांनी दिलं यापेक्षा मोठं काय मिळायला हवं. आज प्रत्येक मतदारसंघात जातोय, प्रत्येक मतदारसंघात गेल्यानंतर जसं आदरणीय वळसे पाटील साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे माझ्या माता माऊल्यांचा औक्षण करण्याचा उत्साह, माझ्या तरुण बांधवांचा खांद्यावर उचलून घेण्याचा उत्साह, माझ्या ज्येष्ठांचा आशीर्वाद देण्याचा उत्साह बघितला की याची खात्री पटते. प्रत्येक ठिकाणी माता माऊल्यांची उपस्थिती जाणवते. कारण साहेब आज शिरूर मतदारसंघातल्या प्रत्येक माऊलीला वाटायला लागलंय माझं लेकरू खासदार किला उभय, आणि प्रत्येक भगिनीला वाटायला लागलंय माझा भाऊ खासदार किला उभाय. प्रत्येक मतदारसंघात गेल्यानंतर जुन्नरला जसं संजय काळे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे सत्यशील शेरकर असतील, अतुलदादा असतील, संजय काळे असतील, त्रिशूळासारखी एकजूट झाली. आंबेगावमध्ये वळसे पाटील साहेबांचं कर्तृत्व आहेच, पण वळसे पाटील साहेबांच्या हाताखाली तयार झालेली फळी असेल, मानसिंग भैया पाचूनकर असतील, विष्णुकाका हिंगे असतील, देवदत्त निकम साहेब असतील, बंटीदादा वळसे पाटील असतील, प्रदीपदी वळसे पाटील असतील, ही सगळी माणसं एकजूट एकमूठ होऊन लढतायत. शिरूरमध्ये आपले अशोक बापू पवार आहेत, प्रदीपदादा कंद आहेत, दोन बुलंद भाऊ असावेत तसा शिरूर विधानसभा मतदारसंघ बांधून धरलाय. खेड विधानसभेविषयी वेगळं काय बोलायला नको कारण त्यांच्या आडनावातच मोहिते. अनिल बाबा राक्षे असतील, कैलास भाऊ सांडभोर असतील, ही सगळी माणसं एकजूट होऊन चालेल. भोसरीमध्ये विलास शेठ लांडे पाटील असतील, कालच सांगितलं विलास लांडेंना. खरं तर विलास लांडे साहेबांनी तयारी केली होती यॉर्कर टाकायची, कुणीतरी चौकार मारायला निघालं होतं म्हणून विलास लांडे पाटील साहेबांनी तयारी केली होती यॉर्कर टाकायची. अचानक पवार साहेबांनी गुगली बॉलर काढला बाहेर, आणि गुगलीवर चौकार मारायच्या नादात जर झेल उडाला तर तो टिपणारे विलास लांडेच असणार आहेत हे ठामपणे सांगू इच्छितो. हडपसरमध्ये चेतन तुपे पाटील असतील, योगेश ससाने असतील. मुळात सांगण्याचा मुद्दा आहे की ही एवढी धुरंधर माणसं जेव्हा एकमूठ होऊन एकजूट होऊन पाठीशी उभी राहतात तेव्हा एक कुटुंब वाढल्याची जाणीव होते. मगाशी वळसे पाटील साहेबांनी स्थानिक मतदारसंघ, स्थानिक उमेदवार याचा एक उल्लेख केला. पण वळसे पाटील साहेब जेव्हा तुम्ही बोटाला धरून मला आंबेगाव तालुका फिरवत होतात तेव्हा मंचर म्हणू नका, घोडेगाव म्हणू नका, प्रत्येक ठिकाणी आंबेगाव वासियांनी जे उत्स्फूर्त प्रेम दिलं त्यावेळी खात्री पटली की जुन्नर ही माझी मायभूमी असेल तर आंबेगाव ही माझी मावशी आहे. आणि मुळात अमोल कोल्हे नक्की कुठल्या तालुक्याचा हा फार मोठा संभ्रम आहे, कारण ज्या ज्या तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानलं जातं, ज्या ज्या तालुक्यात ज्या ज्या घरात छत्रपती संभाजी महाराजांना प्रेरणा मानलं जातं त्या त्या घरात अमोल कोल्हेची सोयरीक आहे, त्या त्या घरात अमोल कोल्हेचं नातं आहे. आता पलीकडे दिलीपण्णा तुमच्या मतदारसंघात आज एक करमणुकीचा फार मोठा कार्यक्रम सुरू आहे. मगापासून फोनवर अनेक जण मला सांगण्याचा प्रयत्न करतात, वेगवेगळ्या पद्धतीनं गोष्टी सुरू आहेत. आणि या गोष्टी सुरू होत असताना मूळ या मतदारसंघातले जे प्रश्न आहेत, वळसे पाटील साहेबांनी अनेक प्रश्न सांगितले, तुम्हाला सगळे प्रश्न तोंडपाठ आहेत कारण रोज तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी या प्रश्नांमुळे अडचणी येत आहेत. आणि कुठंतरी 15 वर्षात झालेली एक प्रतिमा बदलण्याची गरज आहे हे असं प्रामाणिकपणे नमूद करावं असं वाटतं माझ्या पत्रकार बांधवांना. ते म्हणजे लोकसभेसाठी निवडून दिला जाणारा खासदार हा कचऱ्यासाठी घंटागाडी पेवर ब्लॉक बसवणारा नसावा तर तो देशाच्या धोरणांमध्ये सक्रिय सहभाग घेणारा असावा. डॉक्टर आहे म्हणून सांगतो, पलीकडून विचारलं जातं हा प्रश्न सुद्धा गांभीर्यानं बघावा. पलीकडून विचारलं जातं अमोल कोल्हे MBBS डॉक्टर आहे, MBBS डॉक्टर नक्की माणसांचा की जनावरांचा काय म्हणावं याला. पण वाईट एकाच गोष्टीचं वाटतं, अमोल कोल्हे डॉक्टर झाला हा कुठेही डोनेशनचे पैसे देऊन नाही झाला. अमोल कोल्हे जेव्हा 12वीला होता ना, 12वीला डिसेंबर महिन्यामध्ये वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता, वडील महिनाभर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा असताना रात्रीचा दिवस करून 97.33 मार्क टक्के मिळवून डॉक्टर झाला. म्हणजे तुमच्याकडे लक्ष्मी आली म्हणून तुम्ही सरस्वतीचा असा अपमान करणार?
पण इतिहास गवाह आहे, इतिहास साक्ष आहे या गोष्टीचा की जेव्हा जेव्हा लक्ष्मीनं आंधळ्या झालेल्या माणसाने सरस्वतीचा अपमान केलाय तेव्हा तेव्हा गर्वहरण झालंय. परवा कुणीतरी म्हणालं, अमोल कोल्हे तू बाळ आहेस. म्हटलं हो मी बाळच आहे, बाळ असण्याला काही आक्षेप नसावाच. पण याच मातीचा संस्कार आहे, याच मातीचा इतिहास आहे की भगवान श्रीकृष्णांनी बाळ असतानाच पुतना मावशीचा वध केला होता, भगवान श्रीकृष्णांनी बाळ असतानाच कालिया मर्दन केलं होतं आणि भगवान श्रीकृष्णांनी किशोर वयातच गोवर्धन पर्वत उचलला होता आणि किशोर वयातच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. त्यामुळे हायवेच्या बायपासचा प्रश्न असेल, एअरपोर्टची जी भूमिका झाली, एक आंतरराष्ट्रीय विमानतळ जाणं म्हणजे 1,25,000 लोकांचा रोजगार जाणं असतं, 50 किलोमीटरच्या परिघातली सुबत्ता जाणं असतं, हे पाप इथं घडलंय. रेड झोनच्या बाबतीत कालच सांगितलं 125 प्रश्न जेव्हा संरक्षण खात्याविषयी विचारले जातात आणि त्यामधला एकही प्रश्न रेड झोन विषयी नसतो. यामध्ये एकच गोष्ट, आपल्याकडं ताप आला आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर एका वेळचं औषध देतो, ताप नाही उतरला आपण काय करतो दुसऱ्या वेळी परत जातो, डॉक्टर परत औषध देतो, तिसऱ्या दिवशी परत जातो, डॉक्टर परत औषध देतो, तिसऱ्या वेळी जर ताप नाही उतरला तर आपण काय करतो तेवढंच सांगतोय, डॉक्टर बदलायची वेळ झाली. अनेक गोष्टी साकल्याने तुम्हाला सोशल मीडियामध्ये सांगत राहील. प्रवीण दादा इथे आहेत, सोशल मीडियामधून जे व्हिजन आहे भक्तिशक्ती कॉरिडॉर सारखा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे ज्यामध्ये भक्तीची ठिकाणं शक्तीची ठिकाणं जोडून पर्यटनाला फार मोठ्या प्रमाणावर चालना देऊन युवकांना रोजगार दिला जायला पाहिजे. आदिवासी कल्याणासाठी हिरडा प्रकल्प असेल, वनौषधी संशोधन केंद्र असेल, या भागातलं क्रीडा संकुल असेल, पुणे नगर हायवेवरचं ट्रॉमा केअर सेंटर असेल, हडपसर मधल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवणं असेल, तिथल्या आरोग्याच्या समस्या सोडवणं असेल, अशा अनेक गोष्टी आहेत. एकाच वाक्यात जर सांगायचं आदरणीय पवार साहेबांचा विचार आपल्याला ऐकायचे, त्यामुळे हे सगळे विजन तुमच्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून मी पोहोचवतोच आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा. एकाच वाक्यात सांगायचं असेल तर आदरणीय पवार साहेबांनी दिलेल्या या संधीचं नक्की सोनं करीन आणि या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक तरुणासाठी 2 शब्दांचा मंत्र देईन, स्वावलंबन आणि स्वाभिमान. असं काम करून दाखवीन की या शिरूर लोकसभा मतदारसंघाची मान दिल्लीत अभिमानानं ताट होईल, असं काम करून दाखवीन. मग भक्तिशक्ती कॉरिडॉरमध्ये शिवसृष्टी प्रकल्प असेल, शंभू सृष्टी प्रकल्प असेल, माऊलींची संजीवन समाधी आहे तिथे संत सृष्टी प्रकल्प असेल, कारण शिवसृष्टी असेल, शंभू सृष्टी असेल, संत सृष्टी असेल, या तिन्ही प्रकल्पांमध्ये एक धागा आहे की 18 पगड जातीचे लोक एकत्र येऊन जेव्हा पराक्रमाची गाथा गातात तेव्हा तिथे शिवसृष्टी तयार होते, तेव्हा तिथे शंभूसृष्टी तयार होते आणि 18 पगड जातीचे लोक एकत्र येऊन जेव्हा समाज प्रबोधनाची धुरा खांद्यावर वाहतात तिथे संत सृष्टी तयार होते. स्थानिक तरुणांना रोजगाराचा प्रश्न असेल, प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये नोकरीविषयक, व्यवसाय विषयक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विषयक यूथ गायडन्स सेंटर सुरू करणं असेल. इतकंच नाही तर जी घोषणा मगाशी तुम्ही केलीत, बैलगाडा शर्यत ही केवळ करमणुकीचं साधन न राहता आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारी गोष्ट होऊ शकते यासाठी प्रयत्न करायचे. खूप काही करायचंय, खूप काही सांगायचंय, तुम्ही संधी दिल्यानंतर या गोष्टी नक्कीच खऱ्या होती. फक्त मला परवा पत्रकार बंधूंनी विचारलं, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये तब्बल 12 मंत्र्यांच्या सभा होत आहेत, म्हणजे मुख्यमंत्र्यांची सभा होते, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरींची सभा होते, केंद्रीय मंत्री स्मृती इराणींची सभा होते, शिवसेना पक्षप्रमुखांची सभा होते, एवढ्या सगळ्या सभा होत आहेत. त्यांना प्रामाणिकपणे सांगतो या प्रचाराच्या सभा नाहीत, ही 15 वर्षांच्या निष्क्रियतेची कबुली आहे, दुसरं काही नाही. आणि खरोखर या प्रश्न पडतो, एवढ्या फौजा येतात एका शेतकऱ्याच्या पोराला घेरायला, कोण लागून कोण गेला अमोल कोल्हे? एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला पोरग आहे, स्वतःच्या कर्तृत्वानं शिकलंय. आदरणीय पवार साहेबांनी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या या मुलाला ही उमेदवारी दिली आहे आणि असं असताना ही निवडणूक लक्षवेधी होते, एवढे जण प्रचाराला येतात,
याचं एकमेव कारण म्हणजे माझ्या तरुण बांधवांची साथ आहे, माझ्या माता भगिनींचा विश्वास आहे आणि माझ्या ज्येष्ठांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे हात जोडून एवढीच कळकळीची विनंती करतो, येत्या 29 तारखेला मतदानाच्या दिवशी 2 मशीनवरच्या पहिल्या मशीनवर 2 नंबरला आपलं नाव आहे. किती नंबर? किती नंबर? याला काय म्हणतात? नियतीनीच लिहून पाठवलंय, आपल्याला शिक्कामोर्तब करायचंय. शेवटचं एवढंच सांगतो, 29 तारखेला मतदानाचा तुमचा मताचा आशीर्वाद द्यायला बाहेर पडत असताना एकच गोष्ट मनाला बजावा, होय आपण हे करू शकतो, आपण हे करणार आहोत. चमत्कार कधी आपोआप घडत नसतात, चमत्कार हा घडवावा लागतो. एका सर्वसामान्य कुटुंबातल्या तुमच्या माझ्यासारख्या घरातल्या एका पोराला सर्वसामान्य जनतेनं खांद्यावर उचलून घेतलं तर संसदेत जाता येतं. हा चमत्कार आपल्याला करून दाखवायचा आहे, त्यासाठी तुमचा मतांचा आशीर्वाद पाठीशी असू द्या एवढीच कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय आघाडी. धन्यवाद डॉक्टर साहेब. उद्या सायंकाळी 4 वाजता मंचर येते पूर्वताई वळसे पाटील आयोजित भव्य पदयात्रा, आणि यामध्ये प्रामुख्याने स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील फेम येसुबाई प्राजक्ता गायकवाड, धारा उल्लतिका सावंत आणि राजेश्री लांडगे हे उपस्थित राहणार आहेत, आणि प्रमुख मार्गदर्शक आदरणीय अध्यक्षा चित्राताई वाघ. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, डॉक्टर अमोल कोल्हे यांचा, आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांचा, यानंतर जाणते राजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. आपल्या सगळ्यांचे नेते दिलीपराव वळसे पाटील, थेट मतदारसंघातले माजी आमदार दिलीपराव मोहिते, जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संजय जगताप, राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदीप गारजकर, प्रवीण गायकवाड, आमचे सगळे जुने सहकारी राम कणगे, फुफसराव गावडे, दिलीपराव दमदेरे, सूर्यकांत फलांडे, नव्या पिढीचे प्रतिनिधी अतुल बनके, सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख सत्यशील शेळकर, शिवद देवेंद्र शहा, किशोर दांगत, जालंधर कामते, देवदत्त निकम, विष्णू हिंगे, कैलास सांडवर, पांडुरंग पवार, मानसिंग पाचुंदेकर, आणि ज्यांना मोठ्या मतांनी निवडून त्याचा निकाल आपण घेतला असं दिसतं ते आपल्या सगळ्यांचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे, पैलवान मंगलदास वांदल आणि सहकारी बंधू भगिनी. 29 तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याशी बोलायच्यासाठी मी उभा आहे. यंदाच्या निवडणुकीकडे सगळ्या जगाचं लक्ष आहे. 5 वर्षाच्या पूर्वी मोदींच्या हातामध्ये सत्ता दिली, त्यांनी अनेक आश्वासने दिली होती, त्याची पूर्तता किती झाली या संबंधीची शंका आपल्या मनात आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या देशातली जनता काय निर्णय घेत आहे, जगातल्या मोठ्या लोकशाहीमध्ये तुम्ही कशी पावलं टाकतात याच्याकडे जगाचं लक्ष लागलेलं आहे. आपण बघतोच गेल्या काही दिवसापासून की देशाची निवडणूक ही देशाच्या भ्रष्टाचारासाठी असते, देशाच्या धोरणाच्या संबंधीची असते. पण आज आपल्याला हे बघायला मिळत आहे की निवडणुकीचा प्रचाराचा सगळा भाग हा देशाच्या प्रश्नाच्या संबंधी किंवा ज्यांच्या हातामध्ये राज्य होतं त्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता किती झाली याचा लेखाजोखा हे घेण्याच्याबद्दलचा हा काळ आहे. पण त्याकडे आजच्या राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष आहे.
देशाचे प्रधानमंत्री देशाच्या कानाकोपऱ्यात जातात. महाराष्ट्रामध्ये आठ वेळा येऊन गेले, आता आणखीन एकदा येते. मी बऱ्याच जुन्या काळापासून निवडणुका बघितल्या. मी जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्यासाठी आलेले पुण्याला पाहिले. एखादी पुण्याची सभा, एखाद्या मुंबईची सभा, एखादी नागपूरची सभा, यापेक्षा नेहरू कुठे गेले नाही. इंदिरा गांधी या देशामध्ये या दोन तीन ठिकाणी गेलेला मी पाहिलेले आहे. राजीव गांधींच्या सभा या देशातल्या या दोन चार ठिकाणी झाल्या हे मी पाहिलेलं आहे. पण हा आजचे हे प्रधानमंत्री कधी औषाला जातात, कधी नगरला जातात, कधी आणखीन कुठे जातात, कधी वर्ध्याला जातात, ठिकठिकाणी जातात. जायचा त्यांचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये, मी त्याच्याला नकार देत नाही. पण गेल्यानंतर सांगतात काय? लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी सांगितलं होतं, त्यांचं भाषण मी स्वतः ऐकलं आहे टेलिव्हिजनवर, की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला तुम्ही सत्ता हातामध्ये या, आणि लोकसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर माझं सरकार बनेल तुमच्या पाठिंब्यानं, आणि माझ्या सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं असं हात करून, या देशातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज सगळं मी माफ करणार आहे, आणि त्याची जबाबदारी मी स्वतः घेतोय, मी व्यक्तिशः याला जबाबदार आहे. होऊन गेली पाच वर्ष, कुणाचं कर्ज माफ केलं? का कर्जमाफीची मागणी आम्ही करतो? शेतकऱ्याची जात घेतलेला पैसा कुणाची बुडवायची जात नाही, त्याला घेतलेला पैसा दिल्याशिवाय झोप येत नाही. कोकणामध्ये मी गेलो, आणि कोकणामध्ये गेल्याच्या नंतर तिथल्या बँकेच्या अधिकाऱ्यांनी मला सबंध माहिती दिली. कोकणामध्ये 100% वसुली होती. मी विचारलं लोकांना, 100% वसुली कशी झाली या जिल्ह्यातल्या बँकेची? त्यांनी सांगितलं की आमच्याकडे लोकांना सवय दोस्त कर्ज घेऊन निय लोकात जायचं नाही, मरण्याच्या पूर्वी फैन फैन परत केली पाहिजे, पुढच्या लोकांच्या पुढच्या फेरीच्या डोक्यावर ओझं ठेवायचं नाही. आणि जर ओझं ठेवून मी गेलो तर घास ठेवल्याच्या नंतर कावळा काही शिवणार नाही, आणि पैसा बोलवायची ताक इच्छा नाही. शेतकऱ्याची मनस्थिती हीच असते. त्याला थकबाकी ही शब्द पसंत नाही, ती थकबाकी ठेवायची नाही त्याची इच्छा आहे. पण निसर्गाची साथ नाही झाली तर पैसे थकतात. 15 दिवसाच्या पूर्वी मी यवतमाळी आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये होतो. जात असताना गावाच्या बाहेर काही लोकांनी गाडी थांबवली आणि मला सांगितलं की साहेब, या गावामध्ये तांदूळवाडी नावाचं गाव, आज सकाळी या गावामध्ये दिलीप ढवळे नावाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. मी ड्रायव्हरला सांगितलं गाडी वळू, आपण त्या गावात जाऊ आणि त्या ढवळेंच्या घरच्या लोकांना भेटू. गेलो त्याच्या घरी, माऊलीच्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं. 20 वर्षाची मुलगी उभी होती. तिला विचारलं, माऊली का झालं, कशामुळे मालकांनी जागा जीव दिला? तिने रडत रडत सांगितलं की 6 वर्षाच्या पूर्वी विहीर काढायला बँकेकडनं कर्ज काढलं, 5 वर्ष विहीर काढली, पाणी लागलं नाही, पण डोक्यावरचं कर्ज तसं झालं, व्याज वाढत गेलं, रक्कम दुप्पट झाली, आणि कपाशीचं पीक घ्यावं म्हणून बँकेचं कर्ज काढलं. कपाशी चांगली फुटली, बोंड चांगली आली, पण बोंडाला बोंड आली नावाचा रोग पडला आणि सोन्यासारखं पीक गेलं. पीक गेलं पण पीक कर्ज मात्र माझ्या डोक्यावर तसंच आलं. आणि एक दिवशी बँकेची नोटीस आली, मुलीचं लग्न ठरलं होतं आणि बँकेची नोटीस आली की 10 दिवसाच्या आत पैसे भरले नाहीत
तर तुमच्या घराची जप्ती आम्ही आणू भांजी कुंजी बाहेर कर. आणि ती माऊली सांगते की माझ्या नवऱ्याला त्या दिवशीपासून झोप येत नव्हती, एका बाजूला मुलगी दिसत होती, तिचं लग्न आहे, आणि लग्नाच्या आधी माझी भांजी कुंड बाहेर काढली तर पै फावण्यामध्ये माझी अब्रू काय राहणार याची काळजी वाटत होती. आणि पुन्हा आमचा संसार कसा चालणार याची काळजी वाटत होती. एक रात्री मध्यरात्री उठला, विष खाल्लं आणि जीव दिला. मुलगी उघडी पडली, माऊली उघडी पडली. कशामुळे हे झालं? शेतीमालाला किंमत मिळाली नाही, विहिरीला पाणी लागलं नाही, हे कर्ज डोक्यावर आहे. ही माहिती समजली. असं उदाहरण यापूर्वी सुद्धा झालं होतं. मी देशाचा शेती मंत्री असताना आत्महत्याची माहिती मिळाली. यवतमाळ जिल्ह्यामध्ये एके ठिकाणी आत्महत्या झाली, शेतकऱ्याची होती. देशाचे प्रधानमंत्री होते डॉक्टर मनमोहन सिंग, त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की आपल्या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करतो ही काही गोष्ट चांगली नाही, कारण समजून घेतली पाहिजेत, सगळी कामं बंद करू. आणि ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरी जाऊ नका. दुसऱ्या दिवशी आम्ही दिल्ली सोडली, यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेलो, तिथं हीच जाईना, कर्ज बाजारी फरार. परत दिल्लीमध्ये गेलो. आज या देशातल्या 120 कोटी लोकांचा 2 वेळचा जेवणाचा प्रश्न, जो माझा बळीराजा सोडवतो, त्याला कर्जबाजारी फरामुळे आत्महत्या करण्याची वेळ येते. हे चित्र बदललं पाहिजे. मोठ्या मोठ्या उद्योजकांना केंद्र सरकारने, रिझर्व्ह बँकेने, राष्ट्रीयकृत बँकेने सवलती दिल्या, त्यांची कर्ज माफ केली, त्यांचं व्याज माफ केलं, पण शेतकऱ्याच्या घरावर जप्ती आणायची पचलं नाही माझ्या सरकारला. मंत्रिमंडळाची बैठक घेतली, त्यांच्याबरोबर प्रस्ताव आणला की सगळ्यांचं कर्ज माफ होतं, शेतकऱ्यांचं कर्ज का नाही माफ केलं. आणि एका हुकमाने 70,000 कोटीचं कर्ज माफ केलं. नुसतं कर्ज नाही माफ केलं, व्याजाचे दर कमी केले. 12% पीक कर्जाचा दर होता, 8 वर आणला, 6 वर आणला, 4 वर आणला, 3 वर आणला. आणि मला वाटतं दिलीप राव राज्य बँकेचे संचालक आहेत, आणखीन कोण आहे? मोहिते पाटील आहे, संदीप आहे, फिजिशियर. 3 लाखापर्यंत कर्ज घेतलं आणि वेळेवर परत केलं तर तुम्ही लोक 0% कर्ज देता, 0%. आज पुणे जिल्ह्याची बँक, साताची बँक असो, नगरची बँक असो, माझ्या शेतकऱ्यांनी घेतलेला पैसा 3 लाखापर्यंत असेल, वेळेवर परत केला तर त्याचा व्याजाचा दर 0% आला. हे निकाल घेतले आम्ही. पण आजचं सरकार त्या संबंधीचा निकाल घ्यायला तयार नाही. ज्याचा उल्लेख आधीच्या लोकांनी केला, वक्त्यांनी केला, अमित शहा नावाचे एक गृहस्थ आहेत, ते भाजपचे अध्यक्ष आहेत. भाजपचे अध्यक्ष व्हायच्या आधी त्यांचं नाव माहीत नव्हतं कोणाला. आणि ते सांगतात काय, शेतकऱ्याचं कर्ज माफ करणार नाही, उद्योजकांचं करू. अरे हिंदुस्थानच्या 120 कोटी लोकांना 2 वेळचं जेवण देतो, त्या बळीराजाला निसर्गाच्या लहरी फरामुळे संकटाला तोंड द्यावं लागलं, तर त्याला मदत नाही करायची. आणि मदत कोणाला करायची? टाटा बिर्लाला, अदानी अंबानीला. भयंकर त्यांची गरिबी आहे. म्हणून कसं हे सरकार आहे, यांना तुमच्या माझ्याबद्दलची आस्था नाही, तुम्हाला किंमत द्यायला तयार नाही. आज अशा लोकांच्या हातामध्ये सत्ता द्यायची करा, याचा निकाल घ्यायचा आहे. आणि माझी खात्री आहे की आज या ठिकाणी आम्ही तुमच्यापुढे उमेदवार दिलेत, डॉक्टर अमोल कोल्हे त्यांच्या घराच्या समर्थ वचन दावा. महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेस असो, काँग्रेस असो, शेतकरी कामगार पक्ष असो, रिपब्लिकन पक्ष असो, या सगळ्यांना शक्ती द्या. शेतकऱ्यांची जी संघटना राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली सावीवाणी संघटना, त्यांच्या उमेदवारांना शक्ती द्या.
मी तुम्हाला खात्री देतो, सबन हिंदुस्थानातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या बद्दल आस्था असलेल्या सगळ्या लोकांना आम्ही एकत्र करू आणि हे देश आणि या देशाचा कारभार हा शेतकऱ्यांच्यासाठी चालतो हा इतिहास निर्माण केल्याशिवाय आज आम्ही लोक त्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही. आणि ही कामं आम्हाला लोकांना करायची. शेतीवरचा दबाव कमी करा हे मी नेहमी सांगतो. शेती कमी होते, माणसं अवलंबून राहिली ज्या झाली, जमिनीच्या वाटण्या झाल्या, 20 एकरवाला 4 फळं झाली तर 20 एकरवाल्याच्या 4 फळांना जमीन वाटप झाली तर 5-5 एकर येतं आणि 5 एकरवाल्याला उद्या 2 मुलं झाली तर अल्पभूधारक होतात. आधी जाईनार शेतीची 7% महाराष्ट्रातल्या शेतीला खात्रीचं पाणी नाही आहे आणि खात्रीचं पाणी नाही, 1.5-2 एकर जमीन आहे, कसा संसार त्यांनी चालवायचा, फळाभरांना कसं शिकायचं, आया बहिणींच्याकडे कसं लक्ष द्यायचं, ही आज चिंता आज या राज्याच्या खेड्याफाड्यातल्या आमच्या सगळ्या लोकांच्याच आहे. आणि म्हणून मी सातत्यानं सांगतोय शेती करू पण शेतीबरोबर कारखानदारी वाढू. आता येताना मी बघत होतो चाकण पूर्णपणानं बदललंय. नाशिकवर आलो, नाशिकचा परिसर देवळाली या भागामध्ये कारखान्याचे कारखाने दिसतात. उत्तम शेती आहे, त्या उत्तम शेतीच्या वर कारखाने आहेत. एक मुलगा शेतीत काम करतो आणि दुसरा मुलगा कारखान्यात काम करतो. त्याचं घर बदललं आहे, त्याच्या घरावर जुनं पत्र्याचं घर गेलं आणि त्या ठिकाणी स्लॅबचं घर आलंय. केवळ उत्पन्नाचा दुसरा मार्ग हा आज या ठिकाणी झालेला आहे आणि ही नीती या देशाचा हवायची. त्याशिवाय शेतकरी सुधारणार नाही, त्यासाठी कारखाने काढले पाहिजे. आज मोदींच्या राजवटीमध्ये किती नवीन कारखाने झाले आम्ही छातीचोकपणाने सांगू इच्छितो की दिलीपराव महाराष्ट्राचे अर्थमंत्री होते, आम्हा लोकांच्या हातामध्ये सत्ता होती, कारखानदारी वाढवली. एक तर पुणे जिल्ह्यामध्ये किती ठिकाणी कारखाने आले मला आठवतंय की जेजुरीला आम्ही MIDC काढली, कुसकुमला दौंड तालुक्यामध्ये MIDC काढली, इंदापूर तालुक्यामध्ये MIDC काढली, रांजणगावला या ठिकाणी शिरूर तालुक्यात MIDC काढली, चाकणला MIDC काढली, शिरवळच्या जवळ MIDC काढली, बारामतीला MIDC काढली. नवीन नवीन कारखाने त्या ठिकाणी आले. शेतीवरचा बोजा कमी झाला, तरुण मुलांना काम दिलं, विकास या पद्धतीचा करायला. आजच्या देशाचे प्रधानमंत्री मागच्या निवडणुकीला विकास 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 ही एकच गोष्ट सांगत होते. लोकांना वाटलं गुजरातचा ग्रस्त आहे, विकासाची गोष्ट बोलते. 5 वर्ष काँग्रेसला संधी दिली, आता संधी त्यांना देऊन द्या. लोकांनी अधिकार दिला. 5 वर्षाच्यामध्ये नवीन कारखानदारी किती आली याचा हिशोब घ्या. नवीन कारखानदारी या काळात त्यांच्याकडनं आली नाही आणि जी आली त्याची मुहूर्तमेळ पूर्वीच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राज्यामध्ये ठरली होती. आणि ही कारखानदारी आम्ही वाढवतोय, शेतीमध्ये आम्ही सुधारणा करतोय, अधिक धरणं बांधतोय, शेतीमालावर प्रक्रिया करतोय. आज या ठिकाणी भीमाशंकर कारखाना दिलीपच्या नेतृत्वाखाली तुम्ही चालता. महाराष्ट्रातला आणि देशातला उत्तम कारखाना आहे, चांगला भाव द्यायचा प्रयत्न करतो. कसा कारखाना चालवा याचा आदेश आहे त्यांच्याकडे. आणि म्हणून सबन देशातल्या साखर धंद्याच्या लोकांनी ठरवलं की जो कारखाना सगळ्यात उत्तम महाराष्ट्रात चालतो, ज्याला अनेक वेळेला राष्ट्रीय पारितोषिक मिळाली, त्या कारखान्याचा संस्थापक आणि त्या कारखान्याचा चेअरमन हा फक्त भीमाशंकर पुरता ठेवून चालणार नाही. हिंदुस्थानच्या सहकारी साखर कारखान्याचं अध्यक्षपद सबन देशाने आज पुणे जिल्ह्याकडे दिलं याचा अभिमान तुम्हाला मला सांगितलं. या पद्धतीनं आम्हाला देशाला पुढे जायचं आहे. कारखानदारी वाढायची, शेती सुधारायची, शिक्षणाच्या सवलती द्यायच्या. मध्यंतरी मी बघत होतो हेलिकॉप्टरवरनं वर जात होतो आणि वरून जात असताना निर्गुसरच्या जवळपास मोठ्याच्या मोठ्या इमारती बसल्या.
नंतर दिलीप साहेब विचारले कसे येणार ते म्हणजे आपण गेलो होतो ज्या ठिकाणी भूमी पूजनाला ते इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी आलं. आज माझ्या अंबेगाव तालुक्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आहे, पॉलिटेक्निक आहे, CBSE स्कूल आहे, शिक्षणाची जाणं खुली झाली. आज या ठिकाणी शहासाहेब बसले दुधाच्या क्षेत्रामध्ये क्रांती केली समन देशामध्ये. आज या ठिकाणी दुधाच्या क्षेत्रामध्ये जी काही कामगिरी केली त्या देवेंद्र शहांच्या कामगिरीकडं आज या क्षेत्रामध्ये ज्यांना असतात सगळ्यांचं लक्ष दुनियातल्या चांगल्या जाती गायीच्या आल्या त्याची वृद्धी करायचा प्रयत्न सुरू केला, दूध एकत्र केलं, जोडधंदा दिला, दोन पैसे मिळतील याची खबरदारी घेतली आणि दुधा प्रक्रिया करून आणखीन काय करू शकतो या प्रकारचा आदर्श त्यांनी या ठिकाणी उभा केला. फक्त एकच वाटतं बाई की ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांना ह्याची किंमत नाही. दुधाची किंमत 5 रुपयांनी वाढवतो म्हणून मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं, अजून पैसे दिले नाही. कसा विश्वास ठेवायचा आहे आपण? धोरण जाहीर करतायत आणि पैसे सोडत नाही. या पद्धतीनं या सगळ्या प्रश्नाकडे बघणाऱ्यांच्या हातामध्ये सत्ता द्यायची नाही हा निकाल तुम्हाला मला सगळ्यांना घेतला पाहिजे. कितीतरी गोष्टी आहेत पण अधिक वेळ झाला असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी मी करत नाही आहे. आज शेजारी सभा आहे, शिवसेनेचे नेते आहेत, लोकशाहीमध्ये सभा घ्यायचा अधिकार आहे, माझी काही तक्रार नाही. काल माझी नाशिकला सभा झाली, त्यांची झाली आणि सांगितलं की शरद पवारांनी मैदान सोडलं. आमची गमतीची गोष्ट आहे. 14 वेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेला लोकसभेला मी निवडून आलो. कितीदा? 14दा. एकदा कधी पराभव नाही. ठरवलं आता माझं पुढच्या वर्षी वय 80 होईल, आता नवी पिढी आणली पाहिजे आणि म्हणून कुठे थांबलं पाहिजे, लोकांना मदत मार्गदर्शन केलं पाहिजे. ते हे म्हणतात मैदानातलं फळ. माझी त्यांना विनंती आहे की एकदा तरी तुम्ही मैदानात या, एकदा तरी. मी तर सोडा, माझी काही आवश्यकता नाही. कुस्तीला मला आठवतं की लहानपणी आमच्याकडे संसर्ग आखाडा असायचा आणि मी दुसरी तिसरी शाळेत होतो. त्या आखाड्यात मोठे मोठे फायदा नंतर यायचे पण बारक्या पोरांच्या आम्हा लोकांच्या कुस्त्या सुरुवातीला लावायच्या आणि आम्हाला काय मिळायचं माहिती आहे? रेवडी. मला माहिती आहे ना तुमच्याकडे रेवडी कुस्ती होती का? ते रेवडी कुस्ती व्हायची, त्याही आम्ही कुस्त्या केल्या. कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आता महाराष्ट्राचा या क्षेत्रामध्ये मदत करतो. मैदानातलं फलून गेल्याच्या गोष्टी खाकऱ्याने आम्हाला सांगावं ज्याने कधी आयुष्यात मैदान बघितलं नाही. बघायचं असेल तर या, माझी काही गरज नाही. एखादा बालकासारखा आमचा जीवडी खेळणारा तोच देतो आणि त्यांनी जर नाही चिटपट केली आणि 5 चेकोलेच्या जायची वस्ताना सांगायचं की पूर्ण 5 चेकोलेच्या कुस्ती सोडायची नाही आणि ती कुस्ती त्या ठिकाणी आमचा बालकासारखा फैलवान सुद्धा करेल याची खात्री आहे. म्हणून त्या रस्त्यांनी कधी जायचा हा विचार करू नका, तुम्ही तुमचं हे काम नाही असं बोलणं बरं नव्ह पण बोलताय असतं काही काही लोकांचं. बाप जादांनी काही उभं केलं पुढच्या पिढीच्याकडे असंच चालत आलं की वाटतं लोकांना की मी कोणतं मोठा आहे. अरे तू मोठा आहे, तू उभं केलं का? बाळासाहेब ठाकरेंनी ही संस्था उभी केली, आनंद आहे, आमचे मित्र होते. पण आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन शिव्या घालण्याचं काम करतात, मैदानातून फळवले असं म्हणतात, आणखीन काय टीका टिप्पणी करतात, सांगतात शेतकऱ्याच्यासाठी मी हे करणार ते करणार ते करणार.
देशाचं राज्य तुमच्या हातात आहे, महाराष्ट्राचं राज्य तुमच्या हातात आहे, फडणवीस साहेब तुम्ही लोक सगळ्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, यापूर्वी तुमच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता होती, कधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली, कधी कर्जमाफी केली, कधी सहकारी कारखानदारी उभी केली, कधी दुधाचा प्रश्न सोडवला, कधीही असं कुठल्या प्रश्नाच्या संबंधी या लोकांनी अस्त्र दाखवली नाही, फक्त सत्ता हातामध्ये घ्यायची आणि त्या सत्तेचा वापर कशासाठी करायचा याच्याबद्दल मी जाहीर बोलू इच्छित नाही, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे अशा लोकांच्या हातामध्ये आता कुणाचं सत्तेचं केंद्र द्यायचं नाही, हा निकाल तुम्ही लोकांनी घेतला पाहिजे. लोकसभेची निवडणूक आहे, अमोल कोल्हेच्या सारखा एक उत्तम उमेदवार ज्याचा नावलौकिक संबंध देशामध्ये, आज अभिमान वाटतो त्याचा. कशासाठी अभिमान वाटतो? एक जुन्नर तालुक्यातलं शेतकऱ्याचं पोरग, ज्या वेळेला या देशातला परकीयांच्या राजवटीमध्ये मोगलांच्या राजवटीमध्ये सगळा समाज स्वतः विसरण्यासारखा झालेला होता, स्वतःची शक्ती स्वतःचा अभिमान याची जाण त्याला नव्हती, त्यावेळेला आपल्या सवंगड्यांना संघटित करून त्या स्वत्व विसरलेल्या सगळ्या सहकार्यांच्या मदतीनं एका राज्याची उभारणी ज्यांनी केली आणि ते राज्य शिवछत्रपतींचं किंवा भोसल्यांचं राज्य नव्हतं. अनेक या देशामध्ये राज्य घेऊन गेली, कधी मोगलांचं राज्य झालं, कुठं चंद्रगुप्त मौर्याचं राज्य झालं, कुठं देवगिरीच्या यादवांचं राज्य झालं, पण शिवाजी महाराजांचं राज्य हे कधी भोसल्यांचं राज्य झालं नाही. हिंदवी स्वराज्य, रयतेचं राज्य, आणि म्हणून रयतेचं राज्य उभं करण्याचा इतिहास ज्यांनी या देशामध्ये घडवला आणि सामान्य माणसाच्या तो स्वतक ज्यांनी जागं केलं, त्या शूरवीराचा, त्या संभाजी राजाचा वेळ प्रसंगी जीव द्यायचा, प्राण द्यायची वेळ आली तरी स्वाभिमानाची तरतूद केली नाही. ही मजदूमची गाजवणारा संभाजी महाराजांचा सरकार राजा हा तुमच्या माझ्या सगळ्यांच्या अभिमानाचा घटक आहे आणि त्यांचा जीवन समाजाच्या समोर मांडणारा, नव्या पिढीच्या समोर हा स्वाभिमानाचा इतिहास मांडण्याची जबाबदारी ज्यांनी घेतली आणि एक नवी पिढी स्वाभिमानी तयार करण्याच्यासाठी खस्ता खाल्ल्या डॉक्टर झालेल्या व्यक्तीने घरादारावर तुळशी पत्र देऊन एक समाज उभा करण्याचा, नवी पिढी उभी करायची हे आव्हान स्वीकारून ज्यांनी कष्ट केले असा उमेदवार या ठिकाणी दिल्याच्या नंतर आणखीन काय हवं आहे तुम्हाला? उमेदवार असलाच पाहिजे. आणि म्हणून आम्ही जाणीवपूर्वक निकाल घेतला, त्यांची तयारी नव्हती. मी सांगितलं चालायचं उभं राहायचं, शिरूर तालुक्यात मला उमेदवार तुम्ही पाहिजे. कारण मी बघतो की गप्पा मारणारे फार लोकच आहेत, काही सांगतात. विमानतळ करायचा होता इथं, पुणे जिल्ह्यात विमानतळ होतं त्याची गरज होती, विकास झाला असता, आमच्या शेतातला माल जगाच्या बाजारपेठेमध्ये पाठवायची व्यवस्था त्या ठिकाणी करायची होती. एक दिवशी मला सांगितलं अधिकाऱ्यानं, विमानतळ काढायला तुम्ही या पुणे नाशिक रस्त्यावर खेड आंबेगावच्या परिसरामध्ये आज तुम्ही काही करायचं म्हणता, पण तिथे विरोध आहे लोकांचा. लोकांना मी बोलवलं, त्यांच्याशी चर्चा केली, चांगली किंमत देतो म्हणजे, जागा देतो म्हणजे, व्यवसायाची परिस्थिती निर्माण करतो म्हणजे, लोकांचा काही फारसा तणाव नव्हता. आणि एक दिवशी वाचलं की या भागातल्या खासदारांनी विरोध केला, खासदारांना बोलून घेतलं, म्हणजे शिवाजीराव आपल्या जिल्ह्यात विमानतळ होतो आहे, शेतकऱ्यांचा माल जाईल, आजूबाजूला कारखानदारी आहे, त्या कारखानदारीत तयार होणारा माल जगाच्या बाजारपेठेमध्ये जाईल, पुणे जिल्ह्याचं नाव जगाच्या बाजारपेठेमध्ये एक उत्तम शेती माल तयार करणारा म्हणून होईल, त्या विमानतळाला विरोध करायचा नाही. हो म्हणजे झालं पाहिजे. मी फोन करून सांगितलं विमान कंपनीच्या लोकांना, काय काळजी करू नका, शिवाजीराव पाठिंबा आहे.
15 दिवसांनी पुन्हा विमानाचे लोक आले. म्हणजे साहेब तुम्ही सांगितलं खरं, पण खासदार काही तयार होत नाही. माझ्यापाशी एक सांगतात, तिथे एक सांगतात, पुण्यामध्ये पत्रकारांनी विचार सांगतात, नाही विमानतळ झाला पाहिजे. हे काय हे वागणं, हे वागणं शोभत खासदाराला, ज्या खासदाराला आपल्या भागाच्या भरवशासाठी नव्हे तर सवन ज्या लोकांच्या मदतीनं आपण आज संसदेमध्ये गेलो, त्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल करण्याच्यासाठी ज्या कार्यक्रमाची उपयुक्तता आहे त्याला विरोध करण्याची भूमिका घेता. बाबासाहेब कल्याणींना मी स्वतः त्यांच्याशी बोललो होतो, इथं मोठ्या प्रमाणात जमीन घेऊन कारखानदारीचं स्वप्न होतं, नाही मदत त्याला केली. हे ही गोष्ट माझ्यासारख्याला पसंत नाही आहे. लोकप्रतिनिधींनी सतत विकासाचा विचार केला पाहिजे, नव्या पिढीला काम कसं द्यायचं याचा विचार केला पाहिजे, कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या मालाला किंमत कशी द्यायची याचा विचार केला पाहिजे. याच्या एकाही गोष्टीच्यासाठी ज्या व्यक्तींनी लक्ष केंद्रित केलं नाही त्यांच्या हातात आम्ही सत्ता देणार नाही. हा निकाल उद्याच्या 29 तारखेला तुम्हाला घ्यायचा आहे आणि मी तुम्हाला शब्द देतो की अमोल कोळेंच्या पाठीशी मी काय दिलीपराव काय पूर्ण ताकदीनं उभं राहू. आणि या भागातला कोणताही प्रश्न कसलाही प्रश्न तुम्ही देशाच्या त्या ठिकाणी आणा, देश पातळीचा तुमचा प्रश्न हा सोडवण्याच्या संबंधीची काळजी अमोल काळे घेतील, आणि त्यांना काही अडचणी आल्या तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, तुम्ही काही चिंता करू नका. अहो एवढा मोठा देशाचा प्रधानमंत्री जाहीरपणाने सांगतो की शरद पवारांच्या बोटाला धरून या राजकारणात चालू, तुम्हाला काय चिंता करायची दिल्लीमध्ये, आणि म्हणून तुम्ही त्याची काळजी करू नका. फक्त मोठ्या मताने घड्याळाच्या पुढचं वचन दाबा, मताचा विक्रम करा, आणि एक उत्तम उमेदवार तुम्ही दिला याच्याकडे सवन पार्लमेंटचं लक्ष राहील याची काळजी घ्या. हे सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, डॉक्टर अमोल कोल्हे यांचा, आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार आभार आभार.